चेहरा घेना इकड़ा समोर जगह पोज दे बघू मी हाँ मी हाँ दादा कमाल आहे बा तुमच्याकडे अहो फोटो काढायला तर साध्या गोष्टी समजत नाही थांबा मी आलो ए गिरायकांना असं बोलले हा तो मागचा बॅकलाइट थोडासा कर्विंग करून घे हा आता थोडासा चेहरा त्यांचा इकडे घे हा हा ना अरे नाकावर लाईट येतो बघ तो काढ काढ काढला हा अरे तसं नाही रे तुला पोज सुद्धा देता येत नाही जरा थोड हा बस बस हा तसा नीट ठेवलो का नीट ठेवलो हा नीट बस हा जरा थांब हा बघू हा हा नाही हनवटी थोडीशी थोडीशी वर हा बस करेक्ट करेक्ट आता हल का तसंच बसा हल का बघू हल्ला नाही हा रेडी हा आता हलायच नाही हा थोड हा थोड स्माइलिंग पाहिजे हा इतकं नाही असतंय फार असतंय तुम्ही थोड थोड हा सांगतो जरा आता नजर इथं या पॉइंटला हा तिथं बघायचं करेक्ट हा बस करेक्ट हा हल का आता इथं बघा समोर करेक्ट हा रेडी रेडी हा वन टू थ्री थँक यू वा फारच छान काय सुंदर पोज दिले नाही म्हणजे लिली नाही नटी सारखी नटी तर सुद्धा अशी पोज घेता येणार नाही काय जगा पण बोलायलाच नको मिस लिली म्हणजे अगदी आता कॉपी कधी देणार म्हणजे काय देवाला ठेव नाही
त्या पाटीकडे बोर्ड दाखव. अर्जंट डिलिव्हरी 24 तासात. साधी डिलिव्हरी 4 दिवसानंतर. मग मला बी अर्जंटच द्या. पण चार्ज डबल पडेल. पडे ना का. बरं, हे साईज कुठली पाहिजे? कॅबिनेट साईज का फुल साईज? कॅबिनेट साईज. पण 3 कॉपीज पाहिजे. ऍडव्हान्स 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 देते ना. नाही, आमचा आपला नियम आहे. तसं काही मनात आणलं काय? असू द्या. बरे, पावती कर. पण नक्की द्याल ना? नक्की म्हणजे हे वाचा. हा, वक्तशीरपणा हेच आमचं ध्येय. कसला वक्तशीरपणा? अरे अरे वक्तशीर म्हणा. अरे गोपाळराव, नमस्कार नमस्कार. जगू त्याला घेऊन जा, कुत्रे घेऊन जा. पावती घेऊन जा. बरं, नमस्कार. या पुणे. आता बोला. काय बोला? काय या अशा पाट्या लावून लोकांची फसवणूक करायला लागले वाटत? काय झालं? काय हा माझा मुलगा असेल? असेल असेल नाही. हो आहे. याच्या मुंजीमध्ये तुम्ही फोटो काढला? हो. दिली त्याची कॉपी? नाही. हो. आता पुढच्या आठवड्यात त्याचं लग्न आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे लग्नात एकदम वधूवरांचा दोघांचा फोटो काढू. सवलतीच्या दरात कॉपी काय देणार? त्याच्या पोराच्या बारच्या? नाही. अरे काम वेळेवर देता येत नाही, ते धंदा करता कशाला? अहो आजोबा, भूल देणार नाही. ती पाठी वाचा. भूल द्यावी घ्यावी. असं काय? चोर आराम कर. तुम्हाला फसवणुकीच्या आरोपाखाली लॉकअप मध्ये नाही बसवलं. गोपाळराव जोशीचं नाव सांगितलं. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू निगेटिव्ह काय केलीस? मुंजीतली त्याच्यावर काही उमटलं होतं का? अरे पण कॅमेरा बिघडला होता, त्याला मी काय करणार? दुरुस्त काय नाही केला? दुरुस्त? मी काय तुझा नोकर नाही, मी पार्टनर आहे. बैस जग्या. देखा, आपण पार्टनर जर असे भांडायला लागलो तर ते गिरायकाने कुणाची भांडायचं? बरोबर. बरोबर आहे ना? हे भूक लागली, जेवा जेवूया का? 11 वाजता काय बिघडलं? आणि त्या बाईच्या अर्जंट ऑर्डरचं काय? ती पाठी बरच. बरं, तुझं पैसे किती आहेत? 7 आणि 3 नाही पैसे आहेत मला. थांब, माझ्याकडे त्या बाईनं दिलेले 5 रुपये. बाई माझ्या लक्षातच नाही. म्हणजे दोन्ही वेळचं एकदम भागलं. दोन्ही वेळचं जेवण बाय. आजच्या येईन. तू कॅमेरा वगैरे गुंडाळून ठेव, मी इकडच्या बाहेरचं सगळं सांभाळायला जाऊ नको. आठवलं? पैसे माझ्याजवळ आहे. सदा, ए सदा, काही म्हण. मला एक गोष्ट आज खटकली बा. अरे आपण एवढे फोटोग्राफर आणि पैशासाठी कुत्र्या मांजराचे फोटो काढायची वेळ यावी आपल्यावर? काही म्हण, आयुष्यात काही राम राहिला नाही बघ. अवघाची संसार, अवघाची संसार, सुखाचा करीन अवघाची संसार. ऐकलंस? भिकारी येतो. अरे यार, भिकारी सुद्धा सुखाचा संसार करतायत. आणि आपण? अरे राम भजन कर लेणार एक दिन जाना रे भाई, एक दिन जाना रे भाई. राम भजन कर लेणार एक दिन जाना रे भाई, एक दिन जाना रे भाई. दोन दिसाची ही तर दुनिया, दोन दिसाची बाबा ही तर दुनिया. ही पैशाची सारी किमया, ही पैशाची सारी किमया. धन दौलत ही केवळ माया, अंती येता हाक दूरची. जिथल्या तेथे राही, एक दिन जाना रे भाई, एक दिन जाना रे भाई. राम भजन कर लेना रे एक दिन जाना रे भाई, एक दिन जाना रे भाई. बाप कोठला अन कुठली आई, बाप कोठला अन कुठली आई. कुठले भाऊन कुठल्या ताई, कुठले भाऊन कुठल्या ताई. अखेर आपुले कोणी नाही,
करू तुटे पिंजरा सुटे पाखरू दूर भरारी घेई रेक दिन जाना रे भाई रेक दिन जाना रे भाई राम भजन कर लेना रे एक दिन जाना रे भाई एक दिन जाना रे भाई पाया पड़ता लाठ मारी थी पाया पड़ता लाठ मारी थी लाठ मारी था गुलाम होती लाठ मारी था गुलाम होती हिच जगाची उल्टी रीती अशा जगाची कशा सुभीती पडू नको या मोही रेक दिन जाना रे भाई रेक दिन जाना रे भाई राम भजन कर लेना रे एक दिन जाना रे भाई रेक दिन जाना रे भाई अरे पुड़े बाग पुड़े बाग माफ करा सायकल पुढे पाहून चालत जा ना मागे नको हो चालल्याबद्दल थँक्स हा अय्या हे काय झालं काय काय दिसत नाही वाटत आता ऑफिसला कशी जाऊ मी अरे अगदी आउट झाले आता जग्या तू माझी सायकल घेऊन चल 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 सायकलच्या दुकानात चल तुम्ही कशाला तुम्ही सोडा तुम्ही अहो पण तेवढं चुकीचं परी मार्जन चला चला माझ्यावर जग्या चल चल लवकर चल चला माझ्या चल 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 जग्या मालक जरा बाहेर हे काच नाही आपले चाक वाकडे तिकडे झाले काय नाही आउट झाले आउट झाले काढून टाका बळ आत घरे बळ आत अहो मालक किती वेळ लागेल निघायला कमीत कमी अर्धा तास तरी अर्धा तास अरे बाप आधीच उशीर झालाय ऑफिसला जायला अहो तुम्ही काय काळजी करताय आमची डबल सीटर आहे ना हा हा म्हणता पोहोचतो तुम्हाला नो थँक्स मी जाईन बसने वगैरे मालक मी संध्याकाळी येईन बरं सायकल न्यायला बरं बरं हा थांबा हा हा पोहोचतो ना तू कुठे निघालास तू विचारलंस का विचारलं की काम होत नाही सायकल दुरुस्त होतो पण बैसी कर मी आलोच हा हा बाई जा नको हा आल लक्षात सॉरी हा बस चुकली वाटत हो तुमची कृपा हा कृपा कसली गाढवपणा झाला आमचा अरे बापरे अकरा हो ना अकरा वाजले बराच उशीर झाला आज ऑफिसला जायला का मी एक रिक्वेस्ट करू का रिक्वेस्ट नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला सायकलवर पटकन सोडतो म्हणजे काय तुम्हाला वेळ कारण चालत जायचं जायचं म्हणजे बराच लांब आहे ना आणि बँकेतले मॅनेजर बरं चला 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 बसा बसा काय वेळ होईल म्हणून म्हणतो माझं काय नाही मी केव्हा जाईन निघून तुम्हाला ते अलीबाबा आणि 40 वर्षाची गोष्ट माहिती आहे का नाही त्यात त्या अलीबाबाला हिरे मानक्याने भरलेली गुहा सापडते बरं मग नाही आमचा आज अलीबाबा झालाय म्हणून म्हणतो मिस्टर सायकल पुढे बघून चालवा सॉरी हा काय तुम्हाला सोडायचं कुठं महाभारत बँक असं तिथं काम करता होय हा ठीक आहे समोर बँक आलीच की पाच वाजता का पाच वाजता
म्हणजे मला यायला बरं पडेल. कशाला? तुम्हाला पोहोचवायला. नाही म्हणजे सायकलच्या दुकानापर्यंत. नो थँक्स. तुम्ही कुठे बसताय ते पाहायला आलो. नाही कोण नाही बघत. बरे नमस्ते. जगे झालं अजून छान. आमच्या हातात सायकल द्या आणि तुम्ही मालकिणीला पोहोचवा. अरे संकटात सापडलेल्या स्त्रीला मदत करायची नाही तर काय. वा वा बरं चल हे दुरुस्त होईल तुम्ही जेवण यायचं. जेवण विसरा आज का. सायकलचं बिल दिलं होते तेवढ्या पैशात. म्हणजे किती झालं. किती. 5 रुपये. अरे बापरे. चला स्टुडिओत सकाळची ऑर्डर कम्प्लीट करू. चल चल नाही तर सबन दिवस उपास. मला आज मोठी ऑर्डर आली 5 वाजता. अजा चिमटा चुकला आहे. नाही आपले तुम्हाला त्या सायकलच्या दुकानापर्यंत लिफ्ट. म्हणे फोटोची अर्जंट ऑर्डर आहे. ही ऑर्डर काय. बाबा सब स्टॉपची ऑर्डर आहे. सब स्टॉपची ऑर्डर आहे. स्टॉपची. तुमचं डोकं आउट ऑफ ऑर्डर झालेलं दिसतंय. घरी चला. नाही समजलं समजलं. कसली ऑर्डर ती घरी चला. अरे बाबा पण मग काय काय तुझा पायगुण. चला बसा मागे. हातगुण पाहिला. आणि बसा मागे बसा. चला टाक पाय टाक. बेत ना. चल चेन चेन पाडशील बघ. चल कसला विचार करतोयस. कालच्या अपघाताचा. म्हणजे त्या पोरीचा म्हणून सरळ. थँक्यू जग्या. काय पोरगी होती रे ती. वा वा तिच्यामुळे तर काल उपास घडला आपल्याला. जाऊ दे रे. एक दिवस उपास घडला म्हणून काय बिघडते. काय खाण्यापिण्यासाठी जन्म आहे आपला. पा पोरगी पाहून तुझं पोट भरत असेल. माझं नाही तसं. जग्या लेखा पूर्वीचे ऋषीमुनी आठव. खाण्यापिण्याविषयी त्यांची कधी तक्रार होती. बरं ऋषीमुनींचं सोड. आपले पूर्वज ते माकड. हे बघ हे बघ काय वाटेल ते खाऊन पिऊन दिवस काढला ना त्याने. म्हणून आपल्या पूर्वजांचा आपण फोटो काढलाय वाटत. अर्थात जग्या या फोटोविषयी तुझं काय मत आहे रे. खरं सांग. अर्थात तूच काढला असल्यामुळं मी काही मत देऊ शकत नाही. नाही पण तू प्रौढ आहेस. प्रौढ आहेस. तुला मतदानाचा अधिकार आहे. असं ना. मग खरं सांगू बालका फोटो अगदी भुक्कड आहे. अरे पण अखिल भारतीय फोटो स्पर्धेसाठी पाठवलाय ना आपण. होय ना. मग मग बक्षिसाची आशा सोडा. उलट त्यांचं पत्र येईल वॉर्निंगचं. असलं काही करत जाऊ नका. अरे 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 जग्या. अरे आपल्या पूर्वजांचा असा अनादर करू नको. का. रामराज्याची स्थापना करण्यासाठी प्रत्यक्ष रामचंद्रांना यांची मदत घ्यावी लागली. आणि कोण आहे दुसरं. कोण. घर मालक भाड्यासाठी. नाही ते कुत्र कुई 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 करते. म्हणजे चंचला देवी. म्हणजे कालची अर्जंट ऑर्डर. अर्जंट ऑर्डर. अरे बापरे. आता काय करायचं रे. नाही थांब. येस कम इन. आत या. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लिलूचे फोटो तयार झाले. लिलूचे फोटो. नाही म्हणजे काय. काल मी अर्जंट ऑर्डर दिली होती. 24 तासात डिलिव्हरी द्यायची ठरली होती. नाही कोण म्हणतोय. 24 तासात डिलिव्हरी मिळेल ना. मग 24 तास होऊन गेली की. ते तुमची घरगुती. ऑफिशियल नाही. घरगुती म्हणजे काय. म्हणजे घरगुती. हा हा. ते काय आमच्या स्टुडिओची वर्किंग आवर्स आहेत 8. म्हणजे 8 3 24. म्हणजे 3 दिवसानंतर मिळतील. करायला असं. अशी मखलाशी करता काय. मखलाशी
तिसऱ्या दिवशी फोटो नाही मिळाला तर बघा मग चोर गेलो आपण जाऊ जान बच्ची लाखो कोण आहे यस कम इन या 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या काय काम आहे इथं दुसरं काय काम असणार फोटोशिया अच्छा बसा बसा घ्या कॅमेरा काढ मला फोटो नाही काढायचे आपण पोज घ्यायला काय हरकत आहे अहो पण मला फोटो नाही काढायचे मला एनलाइनमेंट करून हवेत दहा सहा सहा नव्हे दहा टेन टेन हो मला ऐकत टेन म्हणजे दहा ह्या कॉप्या इतक्या फर्स्ट क्लास झाल्या पाहिजे कारण ह्या कॉप्या मला प्रोड्युसर कडे पाठवायच्या आहेत अच्छा म्हणजे हिरो त्या चांगसाठी जरा जरा एक मिनिट काय फिगर आहे हिरोसाठी कम से कम सिल्वर ज्युबिली तू काही गईच नाही असे एनलार्जमेंट ठोकतो की तुमचे तुम्हाला ओळखता येणार नाही मग प्रोड्युसरची गोष्ट सोडा म्हणजे काय नाही त्याचं काय ही आमची स्पेशालिटी बर आपल्याला ऍडव्हान्स किती द्यावा लागेल ऍडव्हान्स हा ऍडव्हान्स म्हणजे 50% 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 50
विनोद पण करताय की रे? नाही 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 नाही, विनोद आमचा साइड बिझनेस. असू द्या असू द्या. तुम्ही? मी नाही. चेक आओ मिस्टर, चेकच्या मागे सही करावी लागते. असं? म्हणजे सल्ला नंबर 3 म्हणजे? म्हणजे सल्ला नंबर 1 सायकल पुढे वळून चालवणे, सल्ला नंबर 2 सायकलवर पाठीमागे स्त्री असताना गाणं म्हणायचं, आणि सल्ला नंबर 3 म्हणजे चेकवर पाठीमागे सही करणे. पुरे पुरे, बडबड बंद करा, ही बँक आहे समजलं? अच्छा, म्हणजे सल्ला नंबर 4. थँक्स. चोर व खिसे कापू लोकापासून सावध राहा. नमस्कार. नंबर 25? यस सर. आता काय? नाही, नवीन अकाउंट उघडायचं आहे, एक सेविंग फॉर्म द्या. फॉर्म? बरं, याला कमीत कमी किती पैसे भरावे लागतात? 5 रुपये. 5 रुपये? ठीक आहे, ते 5 रुपये. पैसे भरण्याची खिडकी पलीकडे आहे. असं? माफ करा, मला सगळ्या खिडक्या सारख्याच वाटल्या. अहो शुकशुक, नाही अहो शुकशुक काय करताय? हळू बोला ना, मला तुमचं नाव कुठं माहिती आहे? सुमन साखरदांडे. अच्छा, म्हणजे मिस सुमन साखरदांडे. मिसेस आहात ना? का नाही, मिस म्हणून खडा टाकायला जावं आणि 2 मुलाची आई ग. आता तरी गप्प जाल का? ज्या अर्थी आलो त्या अर्थी मी जाणारच. बरं, हे इथं सह्या कुठं करायच्या? सह्या इथं मला दाखव ना, म्हणजे मला देतो ना फाटेल फॉर्म इथं. अच्छा थँक्स. बरं, हे पासबुक कुठे मिळेल? पासबुक शेजारच्या विंडोवर. अच्छा ठीक आहे, थँक्यू. नाही, मी सुमन साखरगांडे. आता एक राहिले, काय तुमची सायकल त्या दिवशी व्यवस्थित मिळाली ना? हो हो. नाही, तो विड्रॉल ते पैसे काढायचा फॉर्म हवाय. तुम्हाला इंग्रजी? मला इंग्रजी समजते. असो, सॉरी. हा तो फॉर्म देताय ना? काय हो, तुम्ही आताच अकाउंट उघडलत ना आणि लगेच पैसे काढायचा फॉर्म मागता? नाही, त्याचं काय, दोन्ही फॉर्म जवळ असाय, केव्हा पैसे काढावे लागतील केव्हा ठेवावे लागतील याचा नेम नाही. फॉर्म देताय ना? समोरच्या टेबलावर मिळेल. मला वाटलं इथेच मिळतो.
Suicide. It brings perfection. मम्मी तू? आई तू ही बोललीस? होय, पण मी शिक्षणाचा उपयोग संसारात केला. अग जे शिक्षण संसाराला उपयोगी पडत नाही ते शिक्षण कसलं? ह्या कागदी पदव्यांचा काही उपयोग नाही संसारात. संसाराच्या शाळेत सगळं काही शिकायला मिळतं. कन्या म्हणून कन्येचं कर्तव्य, पत्नी म्हणून पत्नीचं कर्तव्य आणि माता म्हणून मातेचं कर्तव्य. ही तिन्ही कर्तव्य जिनं पार पाडली तीच खरी स्त्री. मग ती पदवीधर असो अगर नसो, समजलीस? पण मम्मी काय, तू आम्हाला कधीच सांगितलं नाहीस. मुलीनो, ही गोष्ट मुद्दाम आम्ही तुमच्यापासून लपून ठेवली होती. तुम्ही काही बोलू नका, तुम्हाला सुद्धा आजच कळलंय. अरे चुकलंच की माझं. आता तरी महत्व पटलं ना तुम्हाला लग्नाचं? पटलं पटलं, अगदी पूर्ण पटलं. अहो पण काय पटलं? हेच की यांच्या कलेवर कंट्रोल करण्यासाठी यांची लवकर लग्न करून यांच्यावर एक एक कंट्रोल नेमला पाहिजे. म्हणजे आता तुमच्या डोक्यात प्रकाश पडला. हा, आता यांचे फोटो काढून लवकरच वर संशोधनाची मोहीम सुरू करतो. बरं बरं, आता तो चहा नेऊन चालला. अगोदर चहा घ्या. हो चला मुलीनो, चहा घ्या. नच सुंदर कर कोपा मजवरी धरे अनुकंपा. नच सुंदर सुंदर गाल. कोण आहे आप? कोण आहे? या या. कर कोपा. हो नमस्कार. या बसा बसा. नाही नाही, मला आता बसायला वेळ नाही. बसा. हे पा, आज संध्याकाळी तुम्ही आमच्याकडे फोटो काढायला येऊ शकाल का? टुडे टुडे येस. येऊ येऊ, पण हे फोटो काढायचा आहे कुणाचा? फोटो काढायचा आहे कुणाचा? कुत्र्याचं तर खास नाही. बरं, साधारण किती वाजता यायला पाहिजे? संध्याकाळी 5 वाजता आला तर ठीक होईल. 5 वाजता? हो 5 वाजता. आपले अपॉइंटमेंट आहे त्यावेळी? नाही नाही नाही, आम्ही रिकामेच आहोत. येतो ना आम्ही. काय येतो ना काय? आपल्याला जायचं नाही का संध्याकाळी? कुठे जायचंय? ते श्रीमंत बाळासाहेब. कुठले श्रीमंत बाळासाहेब? ते झाड मुलावले. हा ते. देन आय एम सॉरी, मी दुसऱ्या स्टुडिओत पाहतो. थांबा थांबा. नाही नाही थांबा, आम्ही येतो. बाळासाहेबांच्याकडे उद्या जाऊ. आपल्या घरचेच आहे. घरचेच आहेत. उद्या जाऊ आम्ही. मग ठीक ठरलं. आज संध्याकाळी हे माझं व्हिजिटिंग कार्ड. या पत्त्यावर या. डेफिनेटली अग्री. Today, today evening, you don't worry. काही काळजी करू नका. ओके अच्छा ओके. जग्या. पत्ता बरोबर आहे काय? कार्डाप्रमाणे आलोय. करेक्ट. जग्या सायकल घ्या. समोर कोण आहे? वाय अरे हो, सायकल जर लावते मी दाराखाली. अरे काय हो, एखाद्या मुलीच असा पाठलाग करायला तुम्हाला लाज नाही वाटत? अहो मिस्टर, मी तुम्हाला विचारते. मी सुमन साखरदंडे. नाही नाही, नाव बरोबर आहे ना. आता तुम्ही बऱ्या बोलाने जाताय का बाबांना बोलू? बोलो ना. हो फोटो काढायला आलो. बाबा, ओ बाबा. सुमन बाबा, तरी इकडे बघू. काय झालं? पत्ता बरोबर आहे? नाही बरोबर. सगळं आणलं बरं, सामान सगळं आणलंय ना? सगळं.
आओ मंडळी. काय हे फोटोग्राफर आणले? असं होय. नमस्ते. नमस्ते. तुम्ही मुलींच्या खोलीत जाऊन फोटोची तयारी करा, तोर मी चहाच बघते. हा या मुलीची तुमची ओळख करून देतो. डायरेक्टर्स ऑफ कंपनी बिंग द सिलेक्ट मॅन. सुषमा. काय पप्पा? ही माझी मुलगी सुषमा. नमस्कार. एम ए पी एच डी आहे. असं का? टी डी लंडन विसरलात पप्पा? हो. आय एम सॉरी. बेबी हे मम्मीने फोटोग्राफर पाठवले. खरं म्हणाल तर पप्पा आय डोंट लाईक दिस आयडिया. पण मम्मी करते हे आपल्याला केलं पाहिजे ना. बरोबर आहे. पण काय हो तुम्ही माझा कसा फोटो काढणार? सगळ्यात मला वाटतं यांचा फोटो आपण असा वाचनाच्या पोज मध्ये घेऊया. करेक्ट. पण मला वाटतं जगू साडी जरा डार्क आहे. हा जरा फाईन पाहिजे. जरा साडी चेंज करायला सांगा ना. ठीक आहे. सुषमा दुसरे चकास कपडे करून ये. पाहू जरा स्काय कलरची वगैरे अशी. दुसरी मुलगी सुरेखा. नमस्कार. हिला गाण्याचं नाद आहे. छान आहे. दिसतंय. बरं का सुरेखा, मम्मीने तुझे फोटो घेण्यासाठी हे फोटोग्राफर पाठवलेले आहे. असं? बरं का माझा की नाही असं गाण्याच्या पोज मध्ये फोटो घ्या. त्याचा ब्लॉग करून मला तो रेडिओ लिसनसाठी पाठवायचा आहे. अगदी मुखप्रष्ट. अरे काय तुम्ही काय पप्पा? ही माझी तिसरी मुलगी सुनेत्रा. नमस्कार. ही फर्स्ट क्लास डान्सर आहे. मग यांचा आपण नटराजच्या पोज मध्येच फोटो घेऊया. आणि बरे का माझ्यासाठी एक स्वतंत्र एनलार्जमेंट करा. होय जरूर. बर सुनंदा कुठे आहे? सुनंदा. सुनंदा म्हणजे आपल्याला पाच मुली आहेत. वा 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 भाग्यवान आहात. म्हटलंच आहे की पंचकन्या स्मरे नित्यम. हा परमेश्वराची देणगी. सुनंदा. ए सुनंदा कुठे गेली तुझी इतक्या वेळ? तू हे तुझा फोटो काढण्याकरता आले आहेत. नमस्ते. काय फोटोग्राफर कोणते पोज मला बरे दिसेल? टेबल टेनिस रॅकेट हातात धरलेली की बॅडमिंटन रॅकेट हातात धरलेली? नाही स्विमिंग ड्रेस मध्ये. मला वाटतं बॅडमिंटन रॅकेट हातात घेतलेली चांगली दिसेल अशी ऍक्शन पोज. हे आपल्याला दायसाहेब. अहो दायसाहेब का मला वाटतं आपल्याला आणखी एक एक धाकटी मुलगी आहे. त्या सुमन. ए सुमन. काय बाबा? ही माझी धाकटी मुलगी सुमन. नमस्कार. सॉरी. बरं तू काय करत होती? आईला मदत करत होते बाबा. छान छान. बरं का हे तुझा फोटो काढण्याकरता आलेले? माझा? हो. इशू माझा आणखीन फोटो कशाला आहे की एक पूर्वीचा? छान छान. वा हा फोटो काढायचा आहे तो मुद्दाम लग्नाकरता काढायचा आहे स्पेशल लग्नासाठी. हा फोटोग्राफर हे बघा असा फर्स्ट क्लास फोटो काढा की पाहता क्षणी एकदम पसंत पडली पाहिजे. दाजी साहेब तुम्ही काळजी सोडा पाहिल्याबरोबर एकदम पसंद. जगू मला वाटतं यांच्यापासून सुरुवात करूया. ते तू ठर. ठीक आहे. बॅकग्राऊंड ही चालेल की? हा इकडे घेऊया. हा छान आहे. चल सुमन चल लवकर. तुम्ही सांगा उगी वेळ होत आहे. स्पेशल लग्नासाठी फोटो आहे म्हणून चल लवकर. चल आणि हा ठीक आहे. आता नाही मला वाटतं जेगो हे उभारून बरं नाही नाही बसलेलेच घ्या. चला बसा बसा ना खुर्चीवर. किती खुर्चीवर? हा बस. काय आहे बसून जरा पोच चांगली येईल. नाही थांबा जरा उठा. जरा जेगो खुर्ची थोडी अशी. हा बस अजून थोडी. बस अजून थोडी. बस अजून थोडी. बस बस करे. हा बस 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 थोड्या मागे. प्लीज माग माग वर थोडी.
लग्नाचा फोटो आहे ना म्हणून अँगल जरा चांगला होतोय. अहो गोळे मोठे करू नका, नवरा मुलगा घाबरला खाली नाही का. थोडा हात वर घ्या, तसं रागावून बघू नका. अहो जरा फसरा चेहरा पाहिजे, ते बमी करून दाखवते. सॉरी तिकडं तिकडं हा हे हात झालं. हा बस बस करे घ्या, थोडं वर घ्या. विणी मार घ्या, हा बस कर हात घ्या थोडा. हा आता माझ्या डोळ्यात बघा, माझ्या डोळ अगं सुमन, फोटो काढताना फोटोग्राफर सांगतात तसं पाहायचं असतं, नाही का? हो ना, अगं सांगतात तसं हसणार, त्यात एवढं लाजायला काय झालं तुला? बघ ना, सांगा ना, थोडं हस, थोडं नाही रागव ना, हात वर घे, हात वर घे. हा बघा थोडं हसरा, अजून अजून थोडं हसर. हा बस आता हसत माझ्या डोळ्यात बघा, बरोबर थोडं हसर हास्य. आ बस बस करे, आता पोस्ट सोडू नका. चले व्हेरी गुड, रेडी आहे आता थोडं मान. हा बघू जरा एक मिनिट, हा बघू. हा बघा रेडी, हा नाही नाही थोडं हास्य. हा बस करे, हा रेडी हलो का, अजिबात हलो का. हा इकडे बघा, प्रेमानं बघा, प्रेमानं. हा करे लवकर लवकर रेडी. 1 2 3 तुझलाही ते लागेल का, जे वेळ मजला लागले तुझलाही ते लागेल का. माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का, जे वेळ मजला लागले. स्वप्नी तुला मी पाहतो, स्वप्नी तुला मी पाहतो जागेपणी, मी पाहतो जागेपणी. जे मी मुकेपणी बोलतो शब्दात ते रंगेल का, रे वेळ मजला लागले. तुझलाही ते लागेल का, जे वेड मजला लागले. हा खेळ घटकेचा तुझा, हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण चाहलो. जे जागले माझ्या मनी चित्ती तुझ्या जागेल का, जे वेळ मजला लागले. माझे मनोगत मी तुला केले निवेदन आज गे, सर्वस्व मी तुझ वाहिले तुझला कधी उमगेल का, जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का, जे वेड मजला लागले. तुम्ही माझे फोटो तयार झाले का? माझे फोटो आहेत ना या
चल या काले काले आपले हे हे स्पॉटिंग चाललो तो फोटोला तो डॅनी के आला होता ना इंडियात त्याच्या फोटोज मला भयंकर आवडतो तो माझे फोटो देता ना हो जगू हो अरे यांचे फोटो हो तयार आहेत हे घे अशा फर्स्ट क्लास निघाले काय ती विचार नका असं आहे काय तुमचे पैसे पैसे घ्यायचे हा हो घे ना हो बरं बरं फोटो काढा बोलास मग काय करणार इथेच तुमचं चुकतं तुमचा लढायच्या वेळेला राजीनामा विद्वानात का फोटो समोर दाखवू काय बिघडलं असतं पायातला सटकन बाहेर काढलं असतं मिस्टर इथन त्यांचा पाय निघाला नसता विद्वानात आजल्या कामाचं बघा आज काही काम नाही तुम्ही सांगता म्हणून जातो चला हे जग्या हो हे काय आहे काय फोटो स्टुडिओ विकणे आहे भर वस्ती सामानासहित बेटा टी जगन्नाथ केराव हॉलिवूड फोटो स्टुडिओ ही जाहिरात तू दिलीस हो मी दिली का दिलीस काय करणार तर चार महिन्याचं भाडं थकलाय काम तुमलाय आणि तुला त्या पोरीच्या फोटो शिवाय दुसरं काही सुचतच नाही सगळ्या स्टुडिओ वर तिथेच फोटो काय गप्पा मारतो स्टुडिओवर काय ते बघ ते काय मग काय झालं काय झालं आता होणार आहे काय होणार आहे मालकाने येऊन सामान बाहेर काढल्याचा सीन सोड चार महिन्याचा 220 रुपये भाडा थकलाय अरे छोड यार पैसा पैसा काय घेऊन बसलायस असेल माझा हरी तर देईल घरच्या घरी ओस्मान काय दुसरं काय डिक्री पॅन्ट घाला चला खाली बघ पॅन्ट जळेल रजिस्टर आहे सर रजिस्टर हे नोटीस नाही ना मला काय माहिती जगो हे जगो जग्या जग्या अरे जग्या हे बघ डिग्री ना हे बघ नाही डिग्री नाही चेक हे बघ हा प्रिय महाशय कळविण्यास आनंद वाटतो की आपण आमच्या फोटो स्पर्धेसाठी पाठवलेल्या पूर्वज या फोटोला पहिले बक्षीस मिळाले असून सोबत 250 रुपये चेक ने पाठवित आहे कळावे आपला सेक्रेटरी जॉल नगरवाला 250 म्हणजे 25 हजार उच्च वा मेरे मालिक अहो यस प्लीज इथं त्या नेहमी बसतात त्या बाई कुठे चौकशीची विंडो बाजूला आहे असं सॉरी हा बरं काय काम आहे आपलं हा नाही हे चेक सही केलेले हा पाठीमागे थँक्यू कोण तुम्ही अच्छा तुमची बदली झाली वरती विंडोवर काय सर अहो माझी 100 नोट मगासपासून सापडत नाही तुमच्या इथे आले का बघा नाही इकडे कुठे नाही बघा नाही शोधामध्ये सापडत तिकडे बघा मगासपासून उडते मी काय काय झालं काही नाही तुम्ही अस्वस्थ का नाही काहीतरी झाले खास काय ना नाही म्हटलं ना नेक्स्ट प्लीज नेक्स्ट फोन नेहमी एकटाच आहे अहो काय झालं सांगा ना म्हणे एवा एवा काय झालं एवढं विचारणी तू एवढं झाली आपली 100 नोट मगासपासून सापडत नाही आज मला माझ्या पगारातली भरावी लागलं शंभर पहा ना सगळीकडे पाहिलं नाही मगासपासून बघतो बघा बरं तुमच्याकडे काय कमाल आहे तुमच्या पुढे काय झालं काय काय 100 नोट तुम्ही मला जास्त दिली जास्त आली छान अशा जर नोटा द्यायला लागला तर बँकेचं दिवाळी वाजायला काही वेळ लागायचं नाही बरं जाऊ मी बरं झालं बाई नोट सापडली नाही तर आज पगारात भरावी लागली असती मला हो ना बरं आहे तुम्ही अच्छा काय घाबरू नका मिस्टर किती वेळ थांबायचं आणखी 5 थांबा सगळ्या बँकेत गेलाय आल्याबरोबर एका रकमेनं भाडं चुकतं का तुम्हाला तयार नाही अशा धमक्या पुष्कळ ऐकल्यात मी धमकी नाही विनंती आहे खरं सांगतो भिकार मनसाई ना बाबासाहेब बा 220 रुपये देऊन टाक आणि थोबाड बंद कर यांचं
मग बसून वटवट वट भाड 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 काय आलं काय व्हायचंय अहो नेहमीच नेहमीच काय करता तुम्ही करता मालक काय बसा बसा तिथेच बसा जरा कान करायचं हा तू ऐकू नको दोन महिन्याचं भाडं नाही काय चालायचं नाही चालायचं चार महिन्याचं पाहिजे याचं सामान बाहेर काढतो तुमचं खिशात डिक्रे खिशातच असं ठीक आहे जगा इकडे अरे पण पैशाचं काय केलं इकडे आधी अरे पण पैशाचं काय केलं 250 रुपयाचा चेक होता ना पैसे नाही नाहीत म्हणजे अरे 250 रुपयाचा चेक दिला होता तुला मग आहेत ना कुठे आहे 150 रुपये आहेत आणि 100 रुपयाचं काय केलं 100 रुपये आहे कुठे आहेत बँकेतल्या मुलीवर संकट आलं होतं तिला देऊन टाकले वा 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 कर्णाचे अवतार आहात इकडे माझा बाप बसलाय याला काय द्यायचं आपली आबरू द्यायची वेळ आली आणि तुम्हाला दान धर्म सुचताय मी दान धर्म करण्यासाठी घर बांधलेलं नाही पैसे टाका बेल मागण्या सगळं सामान बेल कोण तुम्ही हे 100 रुपये घ्या आणि त्यांचं पुरं भाडं देऊन द्या आपण मग खुलासा करते आधी भाडं द्या घ्या भाडं देऊन द्या भाडे पावती नंतर पाठवले तरी चालेल नाही दिली तरी चालेल आमचा विश्वास आहे बरं बरं हां जगू हो मी आता डार्क रूम मध्ये ते डेव्हलपिंग वगैरे बघतो काय हो तुम्हाला भाडं द्यायचं असून तुम्ही ती नोट मला का बरं दिली होती नाही ती नोट तुमचीच होती तुम्ही मला चुकून जास्त दिली होती खोट माझ्या बेरजेतच मी चूक झाली होती नंतर माझ्या लक्षात आले असं माफ करा का मी तुम्हाला फसवून नोट दिल्याबद्दल तुम्ही माझ्यावर रागवलं तर नाही ना हो खूप रागवले नाही चूक झाली माझी मी आतापर्यंत तुम्हाला खूप त्रास दिला आता यावेळी जर तुम्ही मला माफ केलं ना तर मी तुम्हाला पुन्हा कधी भेटणार नाही मी कधी भेटणार नाही तुम्हाला खरं सांगतो तसं कुठे म्हटलं बरं जाते मी नाही ते सावली वगैरे बसा ना तिथेच बसूया आपण काय बरं म्हणणार होतो काय म्हणणार होतो सांगतो ना सांग नाही मला म्हणजे विचारायचं होतं एवढंच हा आज बरेच दिवस झाले विचार म्हणतो मी तुम्हाला पण आज विचारतो विचार की नाही तसं काय हे वाजवी किती वेळ आहेत वाजवी किती पंचवीस नाही माझ्या गाड्या 15 मिनिटं माग आहे कुठल्या कंपनीचा आहे असं आहे म्हणतो फावर नव्हा फावर नव्हा माझ्या वेस्टिंगचा वेस्टिंग छान छान बोला की मला वाटतं घड्याळाच्या किमती फार वाढल्यात नाही अलीकडे हो ना खाली खूपच किमती वाढल्या भरोसा वाढल्या काय तर चालू बोलतो ना हे घड्याळ ना मामाने माझ्या मुंजीत मला बक्षीस दिलं हो त्यावेळी किमती फार स्वस्त 40 रुपयाला एक नाही सुरताचं गाणं आहे रेडिओ असं म्हणून जायला हवं चल हो आता बहिणीचं गाणं म्हटल्यानंतर जायलाच पाहिजे चला चला पण बहुत दिन भेट थोडा घोटाळा झाला पुन्हा घोटाळा झाला हो काय झालं घड्याळाच्या किमतीच विचारल्या हा पॉवर लोबाची किंमत काय वेस्टर्नची किंमत काय शांडोची किंमत काय तुला लग्न करायचं आहे का घड्याळाचं दुकान काढायचं आहे एकांतर प्रेयसीला घड्याळाच्या किमती विचारतोस विधवा नाही झालं आता बघ आता काय ठरवलंयस जग्या बस काय वाटेल देऊ दे उद्या लास्ट चान्स तिचा हात पकडून तिला विचार तिचा पकड माझं सोड
काय नाही म्हणाल मी काय बोललोच नाही मला वाटलं तुम्ही काहीतरी म्हणाल काय बोललोच नाही मला कसं काय काय तुम्ही काहीतरी म्हणाला का नक्की नाही मला वाटलं तुम्ही काहीतरी बोललात काही नाही म्हणाले मला भाषा झालं वाटत नाही आपलं हे चांदणं चांदणं किती छान पडले नाही आणि वारं सुद्धा अगदी झुळ झुळ गार बरोबर आणि तो चंद्र बघा ना चंद्र कसा हळूहळू 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 वर यायला लागलाय बराच वेळ झाला जाते मी बरीच रात्री नाही असं काय करता मी पोहोचवले तू ना तुम्ही हो नको नको का आई काय म्हणे आई काय म्हणणार जोडा किती छान दिसतो कमल आहे माझी पण मी तुम्हाला इतके दिवस बागे तिकडे तिकडे सांगेन सांगेन म्हणत होतो ना आज माझ्या तोंडातून अचानक बाहेर पडलं हा हेच हेच आम्ही पुरुष हजार शब्द जे सांगू शकणार नाही ते तुम्ही बायका फक्त दोन अक्षर सांगून मोकळे होता इश्य चला आता चला गे जाते मी हो थांब काय नाही आपलं हे काय मी सांग ना सांगतो ना मी तुम्हाला देण्यासाठी प्रेम पत्र आणलं होत मला ते द्यायचं धाडस होईल म्हणून मी दिलं आता कशाला द्यायचं का मी सगळं सांगून मोकळं झालो आता वराती मागणी घोडे कशा म्हणून दिलं मला बघायचं माझं पहिलं प्रेम पत्र आहे ते असं नाही पण हे तुम्ही हसणार नाही ना बघा नाही तर काय मी आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम पत्र लिहिले मला काही माहित नाही नाही पण तुम्ही हसणार मला माहिती नाही तुम्ही हसलं म्हणजे मला नाही हसून घ्या शपथ आहे तुम्हाला माझ्या बघा ना वाचून सगळे मी लिहिले त्यात बसा ना मला काही सुचलं ते लिहिलं तुम्ही हसू नका काय बघा ना सगळं लिहिले त्यात प्रिय सुन काय खोडलेत कशाला नाही पुढे आहे ना लाडके नाही काय प्रिय जरा काहीतरी कानाला लागलं म्हणून जरा पुढे लाडके लिहिले बघा ना पुढे लाडके सुमन तुला लाडकी म्हटलं म्हणून रागवणार तर नाही ना नाही ना
पाण्या अशीच ठेवी छाया उरी धरून धरिले सजे उरीत सांगून को विचारायला का तुला उत्तर द्यायला ईश काय ते पत्र दे नाही पत्र का असू दे ना माझ्या जवळ कशाला आठवण असं आणि त्याचं उत्तर उत्तर आई वडिलांच्या हातात असं मम्मी केव्हा येईल केव्हा पण फोटोग्राफर म्हणून नाही तुझ्या आई वडिलांचं भावी जावं म्हणून चला चल आता निघून घे आता फुलदो तुझ्या गुणाला टाळी दे काम फत्ते म्हणजे आज मी अगदी बेहद खुश आहे ऑस्ट्रेलिया बरोबर पहिली टेस्ट जिंकल्याचा आनंद झाला मला म्हणजे ते अरे जिंकली का प्रश्न आहे का हे सगळं माझ्यामुळे बरं होय बरोबर सा सगळं तुझ्यामुळे आणि याबद्दल आप खुशीने मी तुला 5 रुपये देणार आहे बक्षीस प्रेझेंटेड बाय SADA सदा फक्त पाच सदा काय कद्रू आहेस ते अरे अरे निदान टेनर तरी टेनर टेनर झाले का गोल्ड फ्लेक ओढणं चांगली गोल्ड फ्लेक सिगरेट नाही म्हणत मग 10 रुपये 10 रुपये ठीक आहे 5 दे 10 रुपये उचल खुश खुश नाही नाही पण 5 रुपये घडा का तुम्ही पार्टनर नाही याच्या सुद्धा हा तेव्हा 5 तुझे 5 माझे 5 सदा दाजीना जाऊन सांगणार की बोला मिस्टर तुमच्या मुलीशी मला लग्न कर्तव्य आहे सुखरूप परत या म्हणजे झालं अरे देखते राहू जनाब क्या बात आहे बाबा काय ग बेटा हे आपल्याला भेटायला आले मी नमस्ते नमस्कार काय माझ्याकडे काम आहे आपलं काम हा काम हे काय काम आहे आपलं ईश मला नाही माहित हो नाही काय मला आपल्याशी थोडस बोलायचं होतं बोलायचंय ना मग या ना अशा अडकवतंय काय बस नाही काय एखादं स्थळ वगैरे आणलंय वाटत स्थळ हा नाही हो नाही म्हणजे मी स्वतः स्थळ आहे तुम्ही स्वतः बर कुणाबद्दल आपली धाकटी सुमन पण म्हणजे सुमनला तुम्ही मागणी घालायला जवळजवळ तसंच म्हणणार पण तिची संमती आहे का हो तिनेच तर सांगितलं दाजीच ना तुमचं ना तिने सांगितलं की दाजीना विचारा मग आपण पण हे पहा मिस्टर सदानंद मी जरा ऍडव्हान्स मताचा आहे अरे बाबा छान आहे मुलाला मुलगी पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे दोघे एकमेकाला आता आमचं काम म्हणजे फक्त अक्षता टाकण्यापुरतं छान छान पण पण
पण काय लग्नाबद्दलची फायनल अथॉरिटी म्हणजे आमचं होम डिपार्टमेंट म्हणजे आमची सौभाग्य होती. अच्छा अच्छा त्या बाहेर गेली आहे लागत इतक्यात. बर तू पण तुम्ही इथं बसा. नाही मी मी जरा आज जाऊन येतो. बसा बसा ना हे वाचा. नाही म्हणजे करमणूक होईल तुमची. काय सुमान हे बेटा सुमान नमस्ते. सुमनच्या मनाने त्यांची उंची ठीक आहे ना पण प्रकृतीने फारच किरकोळ आहेत. मी पहिल्या प्रश्न अग पण सुमनला पसंद आहेत ना असं का? मिस्टर फोटोग्राफर यस आपलं शिक्षण कुठपर्यंत झालंय? मी मॅट्रिकला बसलो होतो. अच्छा चार वर्ष. चार वर्ष मग शेवटी पास झालात की नाही? मला आठवत नाही. बर का हो तुम्हाला संगीताची आवड वगैरे? हो मी ते सिलोन रेडिओ रेकॉर्ड ऐकत बसतो. काय तरी सिलोन रेडिओ शी That's not music. Not music. ते काय संगीत आहे? ए थांबको. बरं काही स्पोर्ट्स वगैरे येतात ना? असं कुठले कुठले? ते खो खो होतो तू लंगडी विटी दांडू. थांबा ग मी विचारते. बरं बरं विचार. काय बरं तुम्हाला डान्स वगैरे काही येतो का? येतो ना पण ते इंडियन नाही इंग्लिश बात बॉलरूम डान्स वगैरे. बॉलरूम डान्स वंडरफुल वंडरफुल कम ऑन कम ऑन लेट मी ट्राय लेट मी कम ऑन ट्राय कम ऑन व्हेरी नाइस व्हेरी नाइस व्हेरी नाइस व्हेरी नाइस काय व्हेरी नाइस काय चाललंय? काही नाही तर ट्रायल एक होते बॉलरूम डान्सची. होय तुझी ट्राय टू इज कंपनी थ्री इज क्राउड. मी कशाला रागवणार? माझ्या सर्व बहिणी मोठ्या परिवाराइतच आहे म्हणूनच त्यांची लग्न जमत नाही. मी घेतो. काय तू केलंस हे अगदी छान केलंस. काय पसंत आहे आपल्याला? बस चहा पाहिजे आपली. बाबा आई अजून आली नाही कुठे गेली आहे? ती सुनेत्रीच्या स्थळाच्या मोहिमेवर गेली आहे ना. हे आलीच अगदी 100 वर्ष आयुष्य कशाला ते असू दे. बर मंडळी काय तुमच्या मोहिमेच काय झालं? काय व्हायचं बिजवाराला मुलगी देण्या पत वर आली नाही म्हटलं माझी सुनेत्रा समजलं? मंडळी तुम्ही फुकट श्रम घेता पहा. अहो वेळ आली म्हणजे स्थळ घरी चालून येत असतं हे सदान. अहो मी ओळखते याला यानीच नाही का मुलींचे फोटो काढले. पण ते आता फोटो काढायला आलेले नाही सुमनला घराबाहेर काढायला आलेले. म्हणजे? म्हणजे काय घर बसल्या स्थळ चालून आलेलं आहे. असं? हो स्टुडिओ आहे हुंड्याची अट नाही अवसाधारण नाही मुळीच नाही. सुमनला पसंत आहे मला पसंत आहे मी या बीबी राजी तो क्या करेगा दाजी. अहो पण हे सर्व जरी खरं असलं तरी हे लग्न होणं शक्य नाही. व्हाय नॉट? हो पण तिच्यापेक्षा चार वडील बहिणी लग्नाच्या असताना धाकटीचं लग्न करणं कसं शक्य आहे? नाही पण मला हे म्हणायचं आहे की त्यांचे लग्न जमलेले आहेत का काय आमचा दोष? अहो ते जुनाट विचाराचे दिवस आता गेले. आता जिचे लग्न प्रथम जमेल ते उरकून घेण्यात खरं शहाणपण आहे का? हो पण तिच्यापेक्षा चार वडील बहिणी लग्नाच्या असताना धाकटीचं जर लग्न केलं तर उद्या त्या चौघीना बाहेर तोंड काढायला जागा राहील का? लोक नाही नाही ते दूषणं देतील आणि आहे त्यापेक्षा सुद्धा लग्न कठीण होऊन बसेल समजला? उगीच काहीतरी काय बोलताय? पण तुम्ही माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. हे पहा सदानंद मी एकदाच बोलत असते आणि माझं बोलणं वज्राने बसतं. सुमनच्या मोठ्या चार बहिणींची लग्न झाल्याशिवाय सुमनचं लग्न होणं शक्य नाही. कळलं तुम्हाला? चारही बहिणींची लग्न? हो ठीक आहे तुमच्या एवढा हट्टच असेल तर सुमनच्या प्रेमासाठी एवढे दिव्य करायला माझी तयारी आहे. काय सुमनच्या मोठ्या चारही बहिणींची लग्न? काय सुमनच्या मोठ्या बहिणींची लग्न? हे पा तुम्ही जमवणार. हो शब्द द्यायचा नीट विचार करून द्या. तुम्हाला काय वाटतं आम्ही आमच्या मुलीच्या लग्नाकरता काहीच प्रयत्न केले नाही? या दाखवतोय.
हे पा मुलींच्या लग्नाकरता हे इतके जोडे मी झिजवलेले आहेत, समजलं? सरांनी उपूर्ण मुलींच्या बापाच्या मनाच्या यातना काय असतात याची तुम्हाला कल्पना नाही, म्हणून तो जो शब्द द्यायचा तुम्ही विचार करून द्या। हे पा दाजी साहेब, शब्द देऊन विचार करायची सवय नाही मला, जसा त्यांचा शब्द वज्रले पाय तसा माझा निर्धार वज्रले पाय। ज्यावेळी सुमनच्या चारही बहिणींची लग्न जुळली त्याचवेळी सुमनचं पाणी ग्रहण करेल, जातो मी। जमावाने टॅक्सी ड्रायव्हरला ठार केले, मरू दे, आपल्याला कर्तव्य नाही। सीमा लढा चालू आहे, असू दे। सध्या हे सध्या सध्या हे बा, नुसती वर्तमानपत्राची रद्दी विकली ना तरी आपल्या स्टुडिओचा खर्च भागे। रे मला जाहिराती वाचू दे। जाहिराती वाचतोय, जाहिरातीप्रमाणे एकही वर मिळालं नाही। वर्तमानपत्राचं बिल मात्र वाटतंय तुझ्या वर संशोधनामुळे। तू आता गप्प असाल काय घेशील? गप्प बसायला म्हणजे टूर 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 सारखी स्टेनोटायपिस्ट पाहिजे, स्पीड जमणार नाही, बंगला विकणे आहे, घेऊन टाकू जरूर नाही। बरं, वधू पाहिजे, शिकलेली, वयाची हुंड्याची अट नाही। हा जग्या ही जाहिरात वाच काय, वधू पाहिजे, शिकलेली, वयाची हुंड्याची अट नाही, दुधात साखर। अरे करेक, मला वाटतं सुषमेसाठी स्थळ योग्य आहे। नाही कोण आहे जग्या? आज स्टुडिओ बंद आहे म्हणून सांग। आज स्टुडिओ बंद आहे। करेक, कोण आहे याला काय ऐकायला येत नाही का? तू या 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 जगू। हो हा आलं लक्षात, आता मी डार्क रूम मध्ये ते प्रिंटिंग वगैरे ते पाहतो। ये ना बस बस ना। नको, उभीच बरी आहे। आता तू उभी राहिली की माझे पाय दुखायला लागतात। तर फारच काळजी आहे की नाही माझी? आता पुरे की सुमन, खरंच किती दिवसांनी भेटलो नाही आपण। असं तोंडाने म्हणायचं नुसतं। हे काय? हे आता हातानं म्हणतो। पुरे पुरे, आमचा जीव राहत नाही म्हणून आम्हीच यायचं इथं नेहमी। म्हणजे तू येऊन गेलीस? दारावरच्या कुलपाला विचारा, मी कितींदा येऊन गेले ते। अरे म्हणजे आमच्या तोंडाला कुलूपच। सुमन सॉरी, तुला असं वाटतं का की मी तुला सुखासुखी भेटलो नाही म्हणून? समजलं, आवड नाही तिथं सवड नाही। पण आज आवडही आहे आणि सवड पण। आम्हाला बोलायचं नाही। नाही ठीक आहे, मी आरशाशी बोलतो, तू सांग बरं हिला समजव, मी हिला काय भेटू शकलो नाही। तिला माहिती आहे काय तुम्ही वर संशोधनाच्या मोहिमेवरती आहात ते? अगं पण तिच्यासाठी चालले सगळं हे। मला वाटतं तुम्ही विनाकारण जबाबदारी पत्करली। नाही ग, मला तिच्यासाठी सगळे करायला पाहिजे। मला असं वाटत नाही का की तिला रोज भेटावं, आपल्या सुखी संसाराची सुख स्वप्न रंगवावीत। गोड बोलणं कुणी तुमच्याकडे शिकावं। पण सुमन हे सुमन काय, मला वाटतं या मोहिमेत मला एक चांगला फायदा होणार आहे। कुठला? समज आपल्याला सगळ्याच मुली झाल्या, नाही समज हा, तर त्या खपवण्याची चांगली प्रॅक्टिस होते का मला? इश इश आमचं भांडण संपलं हा? काही नाही, बरं ते जाऊ दे, आज संध्याकाळी तरी येणार का? पण कुठे यायचं? माणसं तीच आणि जागा तीच। अच्छा मग येणार ना संध्याकाळी? नक्की, अगदी तुझ्या गळ्याशी जाते मी। का लवकर चाललीस? बँकेत जायला उशीर होईल ना, माझी सायकल नाही पोहोचवायला। नको अजून सध्या हे सध्या
सद्या सद्या उठ लवकर. अरे लवकर बघ, हे काय आहे, उठ लवकर. मला झोपू दे रे. अरे जाहिरात आली आहे, लवकर बघ. कसली जाहिरात? हे पा, वधू पाहिजे. वधू पाहिजे? कुठे? सुविद्य आणि गाणारी वधू पाहिजे. गाणारी? जे काय जग्या. सुरेखासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. हा जा, तू तिचा फोटो काढून ठेव, मी आलोच लवकर. हा जा, ताबडतोब गेलं पाहिजे आपल्याला. फोटो काढून ठेवा. काय मुलगी एकदा पाहून घ्या. आमची अट एक, मुलगी गाणारी पाहिजे. केदार
काय आवाज आणि काय सांगितलं तुम्हाला काय म्हटलं खरं खरं सुरेखा बाय इकडे ये आले पप्पा ही माझी मुलगी सुरेखा नमस्ते लहानपणापासून हिला गाण्याचं नाद आहे छान शिवाय बी ए वावा सुरेखा ताई हे श्रीधर पण आर्यभूषण नाटक कंपनीचे मालक आणि चालक आणि चालक यंदा येणं कर्तव्य हो हो यंदा कर्तव्य आहे मिस्टर सदानंद मुलगी आपल्याला एकदम पसंत म्हणजे फार मोठी गायची दूर झाली अरे लग्नाची लग्नाची अरे हो नव्या नाटकाची आमची संगीत नाटक मंडळी आहे पण एक नटी टिकत असेल तर शपथ म्हणून आम्ही ठरवून टाकलंय की आता लग्न करायचं तर गाणाऱ्या मुलीवर लग्न करायचं म्हणजे बायको नटी आणि हुंड्या पोटी मिळणाऱ्या रकमेतून नवी सिन्सिनरी म्हणजे एका दगडात तीन पक्षी काय हो मंडळी ऐकलंच ना हे सगळं काय हो लग्न म्हणजे काय नाटक समजलात तुम्ही तिला आम्ही एवढी वाढवली शिकवली ती काय तोंडाला रंग पासून स्टेजवर गाणं गाण्यासाठी चला जा तुम्ही सुरेखा तू जा तुझ्या खोली काय हो काय नाटक कंपनीचं काहीच बोलला नव्हतं आता बोलताय तुम्ही अहो पण मी आधी बरं येतो बर आहे दाजी येतो मी नाही पुन्हा हे असलं काय आणणार नाही मला काय माहिती नाव वय पत्ता जगो हॅलो कम ऑन हॅलो काय सध्या अरे बाहेर 100 लोकांचा क्यू आहे काय नवीन उपद्रव मांडलायस तू माझी कल्पना बरोबर आहे कसली तुला माहित नाही अरे या 100 लोकांतून 4 नवरे आपल्याला मिळणार नाहीत क्या बात आहे यार अरे पण हे 4 नवरे मिळता मिळता स्टुडिओचं दिवाळी बांधलं नाही म्हणजे मिळत तू गप बाईस तुला काय करायचंय कॅमेरा रेडी कॅमेरा रेडी चला बोला ओके करा कम ऑन चला नंबर वन चला काय नाव तुमचं नाव काय स्टुडिओ आहे की पोलीस पोलीस नाही मी आहे नाही त्याची काय अविवाहित लोकांची यादी आम्ही सरकार पुढे दाखल करणार आहोत सरकार पुढे म्हणजे काय सरकार ब्रह्मचर्यावर सुद्धा कर बसवणार आहे म्हणजे अगोदरच अविवाहितपणाचा त्रास आणि त्याच्यावर हा करायचा बोजा नाही त्याला काही इलाज नाही काय इलाज आहे तुमची अशी कल्पना आहे का की आम्ही सुखासुखी ब्रह्मचर्य राहिले म्हणून हा हा अच्छा म्हणजे तुम्ही लग्नाला तयार आहात कोण हे का पायात अरे वा 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 ते टाइम जगे अरे म्हणजे त्यात एक गोम आहे म्हणा काय अगोदरच मला नोकरी नाहीये बर तेव्हा नोकरी करून मला सांभाळणारी बायको हवी आहे मला अच्छा नोकरी करून जगया अल्ला जा चला आज चला 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 चलो नेक्स्ट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या आपलं नाव नाव शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे हो पण तो शेक्सपियर कवी होता फोटोग्राफर नव्हतो माझं नाव माझं नाव अरुण कुमार वा वा बर काय करता आपण मी नवकथाकार आहे अच्छा मराठी भाषेतील कथांचं टेक्निक मी फार बदलून टाकलं आहे माझ्या कथा तुम्ही वाचल्या नाही दिवाळी अंका नाही नाही कुठल्या ती फणफणलेली रात बर गढूळ श्रावण शेवाळलेला प्रकाश नाही त्याचं काय कामामुळे मला वेळ मिळत नाही वाचायला बर आपलं लग्न वगैरे काय माझं लग्न झालं असतं तर मी कशाला नवकथाकार बनलो असतो बरोबर माझ्या हृदयाच्या अंतर्यामी दडपून ठेवलेले हे भावनांचे निखार असू दे असू देत असू देत तुम्ही लग्न करणार ना जरूर ठीक बायको मिळाली तर अर्थात पण नुसती बायको नको मग राहायला जागा हवी अरे बापरे सध्या आपण कुठे राहता कुठल्याही छापखान्याच्या आवारा अच्छा अच्छा थमा जगो आतल्या म्हणावं आज जा आपण येस नेक्स्ट राम
राम राम। हाँ राम राम जगो। हो काय रे? काय नाही नुसता उभा राहायचं। हां हो काय आपलं नाव काय? हा तसं नाव आहे लांबलाच। हां पण तालमीत दादू पैलवान म्हणते। दादू पैलवान म्हणजे वस्ताद? हां बरं काय वस्ताद लग्न वगैरे काय? लगीन? हां अहो गेली 20 वर्ष हनुमंतरायाची आराधना करून बलोपासना करतो। बरे शाबास चेष्टा नाही महाराज काय पण नुकतंच हनुमंतरायाने स्वप्नात दृष्टांत दिला। काय बेटा आता फार झालं बर लगीन कर आणि माझा भक्तगण वाढू। अच्छा बाकी वस्ताद तुमच्या करता सोडा पण त्या हनुमंता करता तुम्हाला लग्न करायला पाहिजे। तर हो नाहीतर कोप व्हायचा मारुती रायाचा। मग आणि तेवढ्या करताच फोटो काढायला राजी झालो। अच्छा अच्छा फोटो वाटण काय उभे आहे तीत फोटो म्हणून काढला नाही का दिष्ट लागल म्हणून। बाकी पहलवान दृष्ट लागायसारखी बॉडी आहे तुमची? हो तरी अंगावर कापडा येते। नाही कापडा मध्ये इकडे इकडे यांचा फोटो पहलवान कपडा असू देस। नेक्स्ट बम भोलेनाथ बम भोलेनाथ। अरे बापरे गोसाई भाऊ तुम्ही काय हरकत आहे? बेटा बेटा हा जनरल साधू भरजे माणूस आहे ना। हो पण ते हे तुम्हाला फोटो कशाला पाहिजे? लग्न करता? अरे बापरे हे जगो गप त्यांचा अपमान होईल। गप साधू भाऊ तुम्ही एक काम करा फर्स्ट क्लास पैकी दाढी करून या सूट घाला कटिंग करून या आणि बोलवून या। हे रुद्राक्ष लागतोच का मार्ग? या वेशात तुम्हाला मुलगी कोण देणार? ठीक आहे बम भोलेनाथ बम भोलेनाथ। जग्या लेखा साधू सुद्धा फोटोला सगळे संधी साधू आहेत। ते काय नाही तो बोर्ड काढून टाकतो ना कटकट कशाला। हा तो बोर्ड काढ मी आतला आवरतो। चल चल वस्ताद एक्सपोज होतील बघ। या दाजी साहेब मी आता सांगितल्याप्रमाणे चार मुलींच्या साठी चार वर आणलेले। हे आलेत की? हे आलेत मुली। काय सुषमाताई नमस्ते। हो हे मिस्टर घोळकर साहेब। नाव काय म्हणाले? घोळकर घोळकर साहेब। अर्जुन तुकाराम घोळकर एम ए बी एफ। म्हणजे? म्हणजे मॅट्रिक अपियर्ड बट फेल। अहो मिस्टर तुम्हाला माहिती आहे ना माझी पदवी काय ती? एम ए पी एच डी टी डी लंडन। पण मला पदवीशी काय करायचं आहे? मला बायको हवी। हो पण ती तुमच्या योग्यतेची नको का? छे 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 बायका ने कसलेली योग्यता? शिकलेली काय आणि न शिकलेली काय? आता आमच्या भाषेत सांगायचं म्हणजे बदामी कोळसा काय साधा कोळसा काय थोडा भावात फरक पण शेवटी चुली तर का हो? दिस इज माय इन्सल्ट। इन्सल्ट? आता आम्ही आमची मतं सांगितली यात इन्सल्ट कसला का हो? ऑफकोर्स इट इज माय इन्सल्ट। स्त्रियांच्या कोळशाची तुलना करता? हे पहा सुषमाबाई एम ए पी एच डी टी डी लंडन तुम्हाला लग्न करायचंय ते नवरा हवा म्हणून का तुमच्या पदव्यांचा ओझ वाहणारा गाढव म्हणून? तुमच्यापेक्षा गाढव बरा। हा सुषमा बोलू द्या बोलू द्या मला राग नाही त्याचा। बायका जास्त शिकल्या म्हणजे असं होतं बघा। हे पहा सुषमाबाई नुसत्या पदव्यांनी सुख लाभत नाही बरं। बरं आहे मिस्टर सदानंद आम्ही चलतो। होकर काय मी काय बरं आहे मिस्टर सदानंद बाकीचे नमुने बहुतेक असेच असतील। बरं दाजी बरं पुन्हा मी पायपीट करतो काय म्हणजे इलाज नाही जगो पुन्हा पुनश्च हरी ओम। चला बरं राग म्हणलो का? जग्या ए जग्या होळी होळी केव्हा आहे? होळी अवकाश आहे आतापासून का बोंब मारतोयस? नाही ती रद्दी ते फोटोचे अल्बम त्या होळीत जाळून टाक। हा काही उपयोग नाही त्याचा। इतका निराश काय होतोयस? काढू की काहीतरी मार्ग? नाही रे हे असं दाखवून त्या मुलींचे लग्न होतील असं मला नाही वाटत। म्हणजे काहीतरी निराळी युक्ती काढून त्या पोरींच्या घरात नवरे अडकवली पाहिजे। युक्ती म्हणजे काय करायचं सांगेन तुला मी। हा गुड काय तू एक काम कर मी त्या मोठ्या मुलीची आघाडी तेवढी सांभाळ। मी
तेवढी आघाडी खरी आहे आणि बाकी सगळं सोपं आहे. मी करतो त्या मुलीला हळूहळू हळूहळू लग्नाची माहिती पटव. बाकी सगळं सोपं आहे. असं उद्यापासून माझ्याकडे. हो माझ्याकडे लग्न. ठीक आहे, उद्या सकाळी उठल्याबरोबर त्यांच्याकडे जायचं दोघांनी. चला बघा. नाही उठलं तर उठव मला. नमस्ते. नमस्ते, काय चाललंय? वाह, आज सकाळीच कुणीकडे एखाद स्थळ वगैरे आणलं वाटतं माझ्यासाठी. आपण अगदी कानाला खडा लावलाय. स्वतःच लग्न नाही झालं तर चालेल, पण दुसऱ्याच्या लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही. फार लवकर कळलं म्हणायचं. सुषमाती, यांना ओळखलं का? हो, एकदा बघितलं तर खरं तुमच्या बरोबर. जगन्नाथराव तारकुंडे. नमस्ते. एम ए ऑक्स एम एस सी यांना पीएचडी ला बसायचे. पीएचडी ला? तुमच्या मार्गदर्शनाखाली. तुम्ही उगीच गौरव करता माझा. नाही, गौरव माझा होणार आहे. तुमचं मार्गदर्शन मिळालं तर. तुमचं एवढं हट्टच असेल तर माझी काही हरकत नाही. बरं, पण सब्जेक्ट कोणता घेणार? बरं सब्जेक्ट. हा, लग्न ही मानसिक विकृती आहे की काय? म्हणजे हा सायकोलॉजिकल सब्जेक्ट झाला. बरं, पण आपण सुरुवात केव्हापासून करू? सुरुवात परत आतापासूनच करावी? नाही, उद्यापासून. उद्या? बरं चालेल. बरं, मी येतो उद्यापासून. मग अरे काय पत्ता कुठे? अरे किती वर्षानंतर आपण भेटतो. हो ना. अरे दोस्त, पण तू इथं कसा? अरे या गावात गेली 5 वर्ष मी स्थायिक आहे. काय म्हणतोस? काय तुम्ही इकडे कुठे? अरे 4 दिवसाची रजा घेऊन पिकनिक करण्यासाठी, मजा करण्यासाठी. अरे वा, अरे पिकनिकला निघालाय पायी. अरे ह्याची आयडिया चांगला टांग्याने तो म्हटलं. नाही, सायकलची दुकान हे गाव म्हणजे आजाबागो. अरे ओळखीशिवाय सायकल द्यायला काळजी करतो. हा स्थायिक माणूस आहे की ह्याच्या ओळखीने घेऊ ना. मला हेच म्हणायचे, माझी सायकल असताना तुम्ही एवढ्या काळजीत का पडलाय? अरे आम्हाला 2 सायकली पाहिजे. अरे पण हो, माझी डबल सीटर सायकल आहे. काय म्हणतो? दाखवतो स्टुडिओ. चला हॉलिवूड फोटो स्टुडिओ. रे काय म्हणतोस? काय आपला जग्या जगन मी पार्टनर आहे. काय हॉलिवूड फोटो स्टुडिओ. छान आहे. ही माझी सायकल डबल सीटर आहे. ब्युटिफुल आहे ना बघ. नवीन आयटा दिसते का? आता बोला, दोघांचा प्रश्न मिटला का नाही? अरे वा, फर्स्ट क्लास स्टुडिओ आहे. सदानंद. अरे ब्युटिफुल. अरे काय जग्या. काय करतो? हे तुमचं अर्जंट काम टेस्टिंग. वा सुरेख, खरंच सुंदर. सुंदर? अरे पण काय, स्टुडिओ का मुलींचे फोटो? दोन्ही रे. दोस्त, हा फोटो कोणाचा? अरे मुलीचा. नाही ते दिसत रे, पण इतर तपशील. या मुलीचं नाव आहे सुनेत्रा. सुनेत्रा ही या गावची ब्युटी क्वीन समजली जाते. ते दिसतच रे. पण हो, तू हिचा फोटो काढलायस त्यावरती हिची तुझी ओळख असणार. ऑफकोर्स. अरे या, माझी हिची ओळख करून दे ना. अरे देऊ, वेळ आल्यावर देऊ. नक्की. अरे थँक्यू थँक्यू. गेला काय झालं तिकडे? मग कामात नाही गेला? अरे काय एवढ्या काय नाही रे. कोणी? कोणी? सुरेखा. वा छान, अगदी नावाप्रमाणे. आई मला नेहमी सांगते. काय?
की लग्न करू पण मनासारखी मुलगीच मिळत नाही. आता मिळाली ना होऊन जाऊन द्या. अरे यार काय बोलणार. ए यार अरे एवढं आमचं काम करून दे ना. रुपयाने पाया पडू तुझ्या. नाही नाही बाबा मीच तुमच्या पाया पडतो. अरे हे जमलं तर एवढं बरं होईल. अरे या दोघींच्या ते गोम आहे. आधी काय भांडवल काढली तू. घी दे पर बडगा कुठे ते काय बडगा काय काढले. बडगा ही मुलगी आहे नृत्यांगना हे दिसतोच रे. आणि ही आहे संगीत विशारद. अच्छा तेव्हा या कला ज्यांना येत असतील त्यांच्याशीच्या लग्न करणार आहेत. अरे बाप रे. अरे मला नृत्यातली काही आवडी नाही आणि काही कळती नाही. अरे इथे कोणाला काय सुरातलं समजते. सूर किती द्यायचो माहिती नाही. अरे पण तुम्हाला मुली पाहिजेत ना. मग या कला आपल्याला येतात असं बसवलं पाहिजे. माझ्याकडे माझ्याकडे तुम्हाला मुली पाहिजेत ना. मी सांगेन तसं वागलं पाहिजे. तुम्ही कबूल कबूल सांगेन तसं तू जरा कपस ना. पण कबूल 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 ना. द्या प्रॉमिस. वन्स फॉर ऑल अँड ऑल फॉर वन्स. कम ऑन काय आज काय रियाज वगैरे काय नाही वाटत. झाली ना हो का. आता हे संपली. अरे हे का तुम्हाला ते छोटे गुलाम उर्फ विवेक हे यांचं गाणं कधी तुम्ही ऐकलंय का. छोटे गुलाम नाही. कालच इथं आलेले. काय त्यांचा तो आवाज काय गाण्याची तयारी. ताना मारतो तो थँक्यू. सगळी हयात त्यांची उत्तर हिंदुस्थान लखनौ वगैरे इकडे गेलेले. प्रत्यक्ष बडे गुलाम आले आणि छोटी गुलाम आली पदवी दिली आहे त्यांना. माणूस असं मग त्यांचं गाणं ऐकलंच पाहिजे. कठीण आहे हो. का नाही ना ते दुसऱ्याचे देखत कधीच गात नाही. म्हणजे भयंकर लहरी माणूस आहे. त्यांचं गाणं ऐकायचं म्हणजे चोरून ऐकलं पाहिजे. चोरून एक शक्यता आहे. संध्याकाळी ते रियाज करायला बसते. रियाज करायच्या वेळेला आपण बाजूला जाऊन चोरून गाणं ऐकलं तर काय कशी आहे कल्पना. छान बापरे. एक वेग लोक आले हा तयार राहा तू. अच्छा कोच हा नमस्ते नमस्ते. नमस्ते. हा नमस्ते बुवा. बुवा ना आहेत ना. नाही म्हणजे ते रियाजला बसले ना. आणि हे पा तुम्ही डिस्टर्ब करू नका. अगदी आवडत नाही त्यांना. बरं हे आम्ही बाहेरून ऐकली तर चालेल. बाहेरून बाहेरून चालेल. आपण बाहेर शांतपणे. अच्छा 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 विसरू नका. नाही बाहेर जायचं नाही. बाहेर नाही. कोण होई हे 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 हा फर्स्ट क्लास डान्सर आहे. ऑल इंडिया त्यांच्याकडे हात धरणार नाही. अतुर अंतरी कंपित अधरी
थरु थरु पे कामना आले सखे आले प्रिया मिलना आले सखे आले प्रिया मिलना कागळ कुंकुम रेखून लाली कागळ कुंकुम कागळ कुंकुम रेखून लाली साडी जांभळी हिरवी सोळी साडी जांभळी हिरवी सोळी तनुवरी शेला भरुगरी घे तनुवरी शेला भरुगरी लपवी यौवन खुणा आले सखे आले प्रिया मिलना आले सखे आले प्रिया मिलना बकुल फुलानी गुंफी वेणी बकुल फुलानी गुंफी वेणी करुण भूषण झुलती कानी करुण भूषण झुलती कानी कंकण हाती गुपित संगति जना आले सखे आले प्रिया मिलना आले सखे आले प्रिया मिलना प्रिया मिलना प्रिया मिलना बुआ या मिस सुरेखा साखरदांडे उत्तम पैकी गायिका आहेत असं नाही नाही मी कसली गायिका आज यांचं स्वर्गीय गाणं ऐकलं आणि माझा गाण्याबद्दलचा अभिमान पार विकून गेला छे छे कलेत अभिमानाला जागा नाही कला ही एक महान तपश्चर्या आहे आपण मला गाणे शिकवा यांच्या गुरुची यांना आज्ञा आहे की बेटा ज्या क्षणी दुसऱ्याला गाणं शिकवशी त्या क्षणी तुझा आवाज गेला म्हणून नको नको आपण मला गाणं नाही शिकवलं तरी चालेल आपल्या आवाजावरून अशा 10 सुरेखा वळून टाकल्या तरी कमीच आहे तर मानवाच्या उत्पत्तीपासून जर पाहू लागलो तर मानवाच्या प्रगत प्रवासातील पहिला टप्पा म्हणजे आत्म्याचा शोध आणि आत्म्याच्या शोधातील तिरंतन चैतन्य म्हणजे थांबा थांबा सुषमाताई ताई हे पहा तुम्ही मला ताई म्हणू नका बर कहो देवी चालेल का देवी नको नुसतं सुषमा म्हटलं तरी चालेल सुषमा नाही इकडे काय नाही मी म्हणत होतो की आपण प्रबंध लिहितोय लग्न ही विकृती आहे की काय आणि चर्चा करतोय मानवाच्या उत्पत्तीची खरं सांगू का तुमच्या बरोबर हा प्रबंध लिहिताना आणि डिस्कस करताना माझा मलाच प्रश्न पडतो काय की खरोखर लग्न ही मानवी विकृती आहे का प्रकृती काय म्हणालात हो
चला एक काम संपल, आता उरले तीन। हॅलो, गुड मॉर्निंग। अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। मला एक माझ्या फोटोची कॉपी हवी आहे सर, ब्लॉग साठी। हो आता देऊ ना। नाही पण मला वाटतं तुमची एक स्पेअर कॉपी माझ्याकडे आहे। वेट मिनिट। जरा प्लीज बिल सुमनताय देईल। अरे बिलाचं काय विषय नाही। ठीक सॉरी घ्या ना। दिस ऑलराइट। थांबा मी सुनेत रवे, वन मिनिट, तुमची ओळख करून देतो। हा माझा बालमित्र रमेश। नमस्ते। पुन्हा म्हणजे असा नृत्य विशारद आहे। असं? आणि नृत्य या विषयावर त्याने बरीचशी पुस्तके लिहिली। ओ ग्लॅड टू मीट यू। सो एम आय। रमेश तुझी ओळख करून देतो। या मी सुनेत्रा, या नृत्य विशारद आहे। अरे वा छान। तुमचा एखादा डान्स पाहिला पाहिजे मला। हा ते सर मुश्किल आहे। का? काय त्या अमेरिकन डान्स कॉम्पिटिशन मध्ये त्याच्या पायाचे खाट असं मोडलेलं आहे म्हणून त्याला डान्स करायची बंदी आहे। पण याचा एक एक शिष्यवृंद असा अप्रतिम आहे म्हणता। अरे वंडरफुल। मग परवाच्या कॉम्पिटिशन मध्ये तुमची एखादी शिष्य भाग घेणार असेलच? हो हो अर्थात। नाही म्हणजे मी पण भाग घेणार आहे। अरे वा वा उत्तम, छान छान। अरे काय येते मी, वेळ झाला तुम्हाला पण इतक्यात? नाही जाऊ जाऊ। अच्छा अच्छा बरं। मी नृत्य तज्ञ, माझी पुस्तक आहेत, शिष्यवृंद आहे। आणि काय रे बच्चमजी, परवाच्या कॉम्पिटिशन मध्ये माझी कुठली शिष्या भाग घेणार आहे? माझा अल्बम बघतून मग तुला सांगतो। अरे या स्टुडिओत कैक नृत्यांगाने येऊन गेलेले आहेत, मग त्याचे असे अचूक हुडकून करतो। हे बघ काय बघू, आपल्याकडे अल्बम आहे। अल्बम बघून काय करायचं? अरे हजार मुली आहेत, त्यातली एखादी सापडायची नाही। मुलगी छान आहे रे, पण डान्सर आहे का ती? डान्सर? अरे फर्स्ट क्लास डान्सर, ऑल इंडिया तिचा कोणी हात धरणार नाही। हात धरणार नाही पण आपण सांगितलेलं ऐकेल का ही? त्याची तुला कशाला काळजी, मी जबाबदार आहे ना। मी नुसतं सांगायचा अवकाश। लोक हो, आज नृत्य स्पर्धेचा शेवटचा दिवस व शेवटचा कार्यक्रम आहे। Digita 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 dig
गुरुदेव काय शिकवण्याची पद्धत काय एक एक तोडा काय फिरक्या आपला विनय गुरुदेव आम्ही आपल्या पायापाशी म्हणजे कोण अरे हे काय बेडा कलावंताची जागा पायाजवळ नसते इथे असते समरे अरे हे सायकल रेस पाण्याचं वेळ आज कुठून शिरलं तुझ्या टाक्यात तुला माहित नाही काय वर संशोधनाच्या मोहिमेतला हा एक भाग आहे म्हणजे आजच्या रेस मध्ये भाग घेणारे बहुतेक सगळे अविवाहित असणार कशावरून तुला माहित नाही बहुतेक विवाहित लोक यात भाग घेत नाहीत हा यातला एखादा चांगला उमेदवार आपल्या सुनंदेसाठी निवडायचा माझा विचार आहे अरे बघ तू Thank you.
मी क्रीडा मासिकाचा प्रेस फोटोग्राफर आपली मुलाखत घ्यायला आलो. अच्छा, उद्या आपल्याला वेळ असेल तर आमच्या फोटो स्टुडिओ द्या. हॉलिवूड फोटो स्टुडिओ नेमकं लहान पोराला विचारलं तरी सांगेल. उद्या 5 वाजता संध्याकाळी 4 लागेल. काय बोलू, उद्या आपल्याला फोटो बघायला मिळेल. अच्छा, नक्की यायचं बघा. काय रे, पेस्टिंग केलेला फोटो पुन्हा घ्यायला लावलाय? तुला कळेल थोड्या वेळाने. तू आज जा बुवारी. कळेल म्हणजे तू आज जा. अजून कसं काय आलं नाही. Yes, come in. Good morning, Mr. Saran. Good morning to you. I'm sorry I'm rather late. Not at all. Basa. Apun basa. Are basa na, apun basa. Thank you. Basa basa. एक्सक्यूज मी, नाही म्हणजे आपलं हे सायकलिंगचा शो केव्हापासून लागला आपल्याला? अगदी लहानपणापासून. अच्छा, अरे वा. सर्व्हिसला कुठे असता? त्या जयहिंद सायकल्स मध्ये. हा हा. अच्छा अच्छा, म्हणजे सर्व्हिसचा त्रास सहन करून सुद्धा एवढी प्रगती करू शकला आपण? का हो मिस्टर सरान, हा फोटो कोणाचा? हा माझ्या एका मित्राच्या बहिणीचा स्पोर्ट आहे. अच्छा, अरे वंडरफुल. इफ यू डोंट माइंड. सटली ना, म्हणजे आपल्या घरी कोण कोण मंडळी? मी आणि माझी धाकटी बहीण मालती. अच्छा, बरं, लग्नाचा काही विचार वगैरे? त्याच खटपटीत आहे मी सध्या. असं? अरे वा वा वा. हे पाच सरांचा, एखादा चांगला नवरा मुलगा मिळाला तर सुचवा की आमच्या मालतीसाठी. नाही नाही, म्हणजे मी तुमच्या बहिणीविषयी नाही विचारलं. मग तुमच्याविषयी? तू तर त्याचा विचार नाही हो केला मी. का बर? कारण एक तर मालतीचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करायचं नाही असं ठरवलंय. बर, शिवाय आमच्या त्या एशियाटिक चॅम्पियनशिप्स आहेत की हो. का आयुष्यभर काय चॅम्पियनशिप मिळवणार तुम्ही? म्हणजे नाही, जाऊ दे. ही मुलगी कशी काय वाटली तुम्हाला? चांगलीच आहे की? छान आहे. नाही, सायकल चॅम्पियन आहे म्हणून म्हणतो. रिअली? अरे काय बोलणं आहे काय? खरं सांगू तुम्हाला, असं वाटतं की परमेश्वरानं फक्त तुमच्यासाठी शिला जन्माला घातली. तुमची इच्छा असेल तर मग प्रयत्न करू. नाही पण बहिणीचं लग्न झाल्याशिवाय लग्न करायचं नाही मला. अहो, तुमच्या बहिणीच्या लग्नाचं बघू पुढं. हे पहा मिस्टर सदानंद, पुढं नाही ना मागं नाही. मालतीचं लग्न झाल्याशिवाय मला लग्न करता येणं शक्य नाही. तसं माझ्या आईला मी वचन दिले मरणापूर्वी. असं हो, ठीक आहे. तुमच्या बहिणीच्या लग्नाचं जमून टाकू, जबाबदारी आपल्यावर. होय ना? अरे मग माझी तयारी. पण हे पहा मिस्टर, काय या मुलीशी लग्न करण्यापूर्वी असा काहीतरी सनसनाटी विक्रम करावा लागेल तुम्हाला. सनसनाटी विक्रम? हा, एवढी एकच अट आहे. म्हणजे आजपर्यंत कोणी केला नाही असा. म्हणजे कसा? म्हणजे असा की समजा लोक अशी सायकल पुढे पळवतात ना, आपण अशी उलटी पळवायची माग बॅकला. हा त्याच्या एवढंच ना. अरे अगदी सोपं आहे ते. काय म्हणतात? हो, नाही म्हणजे या मुलीसाठी नव्हे पण एक आपली जिद म्हणून बघा. म्हणजे का? बघा ठरलं. अरे वा वा, याला म्हणायचं जिद्द. अरे जगो, माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रसिद्ध सायकलपटू श्री बाबा जावळे यांचा उलटी सायकल चालवण्याचा विक्रम आता सुरू होत आहे. तरी सर्वांनी शांत राहावे ही विनंती.
आमच्या मित्राचा विक्रम बघायला तुमचा जानी दोस्त आहे ना विचारायचे बोला हो ना आम्ही सगळे छाया सुटती मॅट्रिक नापास झाल्यावर बरोबर छाया सुटली आम्ही हो आता विक्रम संपला बरोबर आवडतो हो ना वा श्री बाबा जावळे यांनी हा जागतिक विक्रम केल्याबद्दल त्यांना आपल्या सर्वातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे अरे हो बाबा तुझी ओळख करून देतो या मी सुनंदा साखरदांडे आणि हे बाबा जावळे हॅलो आज मोठा विक्रम केला तुम्ही अहो कसला विक्रम आणि कसलं काय गरीब माणसं आम्ही असं का म्हणता कस्तुरी मृगाला कल्पना नसते त्याच्या जवळच्या सुगंधाची आता उगस लाजू नका मला अहो खरंच म्हणते मी फॉरेनला जर असा कोणी विक्रम केला असता तर केवढं कौतुक झालं असतं तिकडे पण तुम्ही केलेल्या कौतुकाची सर त्याला नाही काय काम आहे आपलं माझं मला ना भेटायचं आहे सायकल पटून या ना हे याला भेटायचं हो हो अरे बाबा हे आत्ताच येणार माझ्याकडे हा फोटो न्यायला असं हो सदू भाऊ हे पा आले सदू भाऊ या 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्ते अहो माझा फोटो तयार झाला का नाही फोटो तयार आहे हा का बोर्ड वर आहे अच्छा हो यांचं तुमच्याकडे काम आहे माझ्याकडे हो आणि जगू ए जगू ते डेव्हलपर तयार कर आणि हाय फोटो अरे आपण बसा ना नाही आपण बसा ना थँक्यू बरं काय काम होतं आपलं माझं ना मला की नाही मला सायकल शर्यतीत भाग घ्यायचा आहे व्हेरी गुड तेव्हा मला तुमची मदत हवी मग करायला पण मदत ऑफकोर्स बाय ऑल वे मग येऊ उद्यापासून प्रॅक्टिसला डेफिनेटली थँक्यू बरं मग नक्की येणार ना उद्या प्रॅक्टिसला डेफिनेटली बरं हे काय ठरलं तुमच्या दोघांचं फोटो पाहिजे होता ना हो ना हो देतो ना स्पॉटिंग वगैरे क्लास करून दिलं थँक्यू घरी जाऊन नसे बघत ना बाहेर घ्या चल मी बाय नमस्कार आणि नाही हे जगो ए जगो इकडे हात कर इकडे चला
राघवा तुनी तू हसलास काबुगारे चंदा ढगा तुनी तू हसलास काबुगारे बाबू खाल के पन का कलेश सारे से कले तुम्हारे सामू को आविष्कारातून नवजगताच्या निर्मितीचे स्वरूप प्लीज बंद करा ही पुस्तकी पोपट तुमची काय तुम्ही सांगताय हो वीट आले मला वाचनाचा आणि पुस्तकांचा खरोखर आयुष्यातील सोन्यासारखे वर्ष या पुस्तकातील किडाहून मी फुकट फुकट घालवली स्वतःची फसवणूक करण्याकरता हृदयाची जखम विसरण्याकरता काय म्हणाला हृदयाची जखम हो आवेग अनावर झाला म्हणून सांगते कॉलेजमध्ये असताना मी एका तरुणावर प्रेम केलं पण त्याने माझी फसवणूक केली पैशाच्या लोभानं त्याने एका श्रीमंत मुलीशी लग्न केलं अरे अरे तो अपमान ते दुःख सर्व विसरण्याकरता मी माझं मन पुस्तकात रमवू लागले शिकू लागले पदवी गोळा करू लागले पण त्या पुस्तकांच्या ढिगाऱ्या आडनं कोणीतरी मला हसतंय हिणवतंय असा फासू लागली माझ्यातील ती अतृप्त स्त्री होती पण आता फार उशीर झाला सारा मोहर गळून गेला निष्पन्न झाडाकडे कोकिळी येईल कशाला येईल काय म्हणाला हो जरूर येईल खरं प्रिया सुभद्रा गौरवनिया निशाचरे भेटविली अरे इकाळ कुठे गेला का सुषमेला लग्नाचा पटवायला तिला पटवता पटवता नाकी न आली माझ्या आपण शेवटी तयार झाली की नाही लग्नाला येऊन सांगते कोणाला झाली अरे वा 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 केवढा मोठा प्रश्न मिटला रे चला तीन मुलींचं जमलं आता हिचं एकदा जमवलं की मी मोकळा नाही 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 तिचं लग्न जमवण्याची तू तरती घेऊन का तिचं तिनं जमवलंय जमवलंय खरं सांगतो काय काय नाव काय त्याचं नाव काय ना 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 नाव ना नाव नाव घ्यायला लागते तू काय एवढा लागतोयस परत जाऊ दे नावात काय आहे ठीक आहे आता दाजीला जाऊन सांगतो तुमचा आमचा करार संपला अच्छा ओके सांगा आज पाहिज सायकल नाही वाटत चला बसा या सुमन ए सुमन काय काम आहे आपलं मी जरा घाईत आहे काम नाही निरूप आहे कुणाचा फोटोग्राफर सदानंद
माफ करा मी त्यांना ओळखत नाही. पण ते तुम्हाला ओळखतात ना. त्यांनी सांगितलंय की तिला सांगा की ती कारणाशिवाय रागावली. कारणाशिवाय काय? तिच्या बहिणींच्या लग्नाच्या खटपटीत असल्यामुळं त्यांना भेटता आले आणि शिवाय विरहामुळं प्रेमाची लज्जत वाटते म्हणतात. मग आणखी थोडा विरस असा म्हणव त्यांना. आता अगदी अशक्य आहे. काय त्यांचे चार साडू म्हणजे तुमच्या बहिणींचे चार नवरे तुमच्या इथं संध्याकाळी जमणार आहेत. आमची जबाबदारी संपली. चौघींची लग्न जमली. अरे लग्न जमवणारा कोण होता? ती लग्न जमवता जमवता आपलं लग्न मोडेल की काय भीती वाटत होती मला. छान चला म्हणजे राग संपला. चल भाऊ सोड भाऊ तुम्हाला सांगायला आलो मी. काय त्या सुनंदेच्या आई वडिलांनी बोलावले मला कशाला लग्नाचं ठरवायला. अरे वा वा उत्तम. कॉंग्रॅच्युलेशन. जा जा. कॉंग्रॅच्युलेशन काय देता? मी जाऊ शकणार नाही आणि हे सांगण्यासाठी तुम्हाला मी इथे आलो. पण का? व्हाय? व्हॉट यू मीन बाय व्हाय? माझ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मला लग्न करता येणं शक्य नाही आणि हे तुम्हाला मी प्रथम सांगितलंय. अरे पण तुम्ही तुमच्या बहिणीच्या लग्नाची काळजी का करता? मी आहे ना, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. पण जा, आताचा मौका वाया घालू नका बाबा प्लीज. असं म्हणताय? मग काय? प्रॉमिस. प्रॉमिस कसलं? वर्ड ऑफ ऑनर. पहा नाहीतर लग्नाला उभा राहणार नाही मी सांगत होतो. अरे बाबा तुमचं आणि तुमच्या बहिणीचं लग्न एका मांडवात उरकतो. शुभमंगल सावधान झाला होता. पण टाइम वेस्ट करू नका. टाइम इज मनी बाबा प्लीज. अच्छा आणि हे बा जरा असं टटके जा ना. अहो आता सगळे जावे बापू इथे. त्यांना नीट पाहून घ्या. मग नक्की करू. एकदा शुभमंगल करून टाकू. हो ना. अजून कशी मंडळी येत नाही. आलीच आलीच की? हो या 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 या. मी आपलीच वाट पाहत होतो. विवेक हे माझे पप्पा. नमस्ते. आणि हे मम्मी. नमस्ते. आणि बरं का पप्पा? हे की नाही विवेक उर्फ छोटे गुलाब. फार उत्कृष्ट गातात. कसलं काय नाही. लग्नापूर्वी स्तुती करते ती फक्त बायकोच. सध्या तेवढीच पदरात पडून घ्या. हे ते पप्पा. आणि पप्पा मम्मी हे की नाही रमेश. नमस्ते. जागतिक कीर्तीचे नृत्य विशारद आहे. वा 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 वा. छान. म्हणजे जन्मभर तुम्ही एकमेकांना नाचवत राहणार. आता इश्यू काय? चला बसा या. बसा बसा. आपण बसा. अहो या ना. अहो लास्टात आहे. या. अहो माझी पहिलीच खेप आहे. इश्य काहीतरीच. मम्मी काय ग हे काय नाही. अगं आम्ही ह्याला ओळखतो. हा हे आपले फोटोग्राफर. हो ना. नुसते फोटोग्राफरच नाही मग एम ए एम एस सी आहे आणि आता पी एच डी ला पण बसणार आहेत. म्हणजे तुम्ही तिघी आपापल्या कलेतले नवरे मिळवले का? छान छान. बसा बसा. काय हो? पण अजून सुनंदा कशी आली नाही. हो आली. 100 वर्ष आयुष्य आहे पोरीला. नको बे इतकं आयुष्य. कुणीच लिहिलंय ना की स्त्रीने 16 वर्षी जन्माला यावं आणि 25 वर्षी मरून जावं. गाढव आहेत ते लिहिणारे. अगं स्त्रियांना 3 आयुष्य असतात. एक कन्या म्हणून, दुसरं पत्नी म्हणून आणि तिसरं माता म्हणून. राईट राईट. म्हणजे मुलीनो तुमच्या आयुष्यातला हा दुसरा अंक आता सुरू होणार आहे पत्नी म्हणून. हे बा या माझ्या मम्मी आणि हे पप्पा. नमस्ते. नमस्ते. आणि हे बाबा जावळे प्रसिद्ध सायकल चॅम्पियन. वा म्हणजे तू आपल्यासारखा स्पोर्ट्स डावला मिळवलास. उत्तम आहे. हो पण जावळे बापूंचे एकमेकाची ओळख तरी करून द्याल की नाही. बरं का बाबा. हे विवेक. हॅलो. सुरेखाचं फाईंड आहे. अच्छा. हे उत्तम पैकी गवई आहे. गवई? हो. छोट्या गुलामाली यांना म्हणतात. याना? हो. आणि हे रमेश. हे नृत्य विशारद आहे. जगात नाव मिळवलंय. नृत्य विशारद? हो. मी ह्या दोघांना ओळखतो चांगलं. असं? थांबव. हो आम्ही एकाच कंपनीत नोकरीला होतो की. काय विवेक रमेश आठवत की नाही? आठवत ना. आणि काय विवेक अरे तू गवई केव्हापासून झालास? अरे तुला 7 तरी माहिती आहे का? आणि काय रे रमेश नृत्य विसरत म्हणतो स्वतःला? अरे का थापा मारताय तुम्ही? म्हणजे हे गायक आणि नृत्य विसरत नाहीत? अहो बिलकुल नाही. त्यांचे उतरलेले चेहरे पहा. का हो तुम्हाला गायला येत नाही? मग त्या दिवशी गाणं कसं ऐकलं मी? पडद्यामागे रेकॉर्ड आली. लबाड खोटारडे
का फसवलं तसं मला? आपण सदाने सांगितलं मला तसं, मी काय करणार? बोल नका माझ्याशी, मला तुमचं तोंड पाहायचं नाही. पप्पा हे लग्न होणार नाही. आणि काय हो, तुम्ही नृत्य विचारत नाही? नाही. मग हे नाटक का केलं? सदाना सांगितलं. कप्पी फसवे मम्मी, मला हे लग्न करायचं नाही आणि मला तुमचं तोंड पाहायचं नाही. हा पण काय तुम्ही तर एमएससी आहात का? नाही नाही नाही, म्हणजे मॅट्रिकच्या अगोदर पुष्कळ वर्ष मी शिक्षण सोडलंय. काय मम्मी, मला हे लग्न करायचं नाही. माफ करा, म्हणजे माझा काही दोष नाही. सदा म्हणाला त्याला मी नुसती मान डोलवली. बाबा माफ करा, सदा म्हणाला मी मान डोलवली. चला नाही तुम्हाला माफ करा. बरं आहे, हा आम्ही जातो. हा या या. बरं, आय एम सो सॉरी. मी सुद्धा जातो. बरं, हे काय तुम्ही कुठे निघालात? अगं त्यांचं सांत्वन करायला, हे सगळं माझ्यामुळे झालं. जाऊ तुम्हाला. बाबा काय झालं ग? काय व्हायचं, सगळी लग्न मोडली. अरे या बाबा, या कसं काय काय केव्हा ठरला मुहूर्त? बसा. मुहूर्त कुठे ठरतोय म्हणजे काय? सगळी लग्न मोडली का? मी स्वच्छ सांगितलं त्यांना काय की तो रमेश नृत्य विसरत नाही आणि त्या विवेकला गाताही येत नाही म्हणून. अहो म्हणजे आम्ही सगळा घडवून आणलेला प्लॅन तुम्ही विस्कटवला? मला काय माहिती ते खरं तर सांगितलं मी त्यांना. काय काय काय? त्याला नाचता येत नाही, ह्याला गाता येत नाही म्हणून. जगू जगू काय जगू काय 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 तू या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेस. तू आम्हाला तोंड कशी पडलास? अरे थापानं काय सुमात, मी म्हणजे काय नृत्य विचारत आणि मी काय संगीत शास्त्र नाही काय? अरे वा, अरे लग्न म्हणजे जन्मगा, त्याची थापांवर मदत असते काय? अरे अशा थापाने चांगले चांगले संसार उद्ध्वस्त झाले. चल रमेश, त्याच्याशी बोलत काय असू नये. चल पुन्हा तोंड दाखवू नको सांगतो तुला मी. प्रेमासाठी एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. ताई तू बोलतेस हे? हो, तुमची व्यथा मी जाणते आणि माझी मी जाणते. खरंच त्यांनी असं करायला नको होतं. त्यांनी विश्वासघात केला आमचा. हो पण सुरेखा, सुनेत्रा, आपल्या प्राप्तीसाठीच नव्हता का त्यांचा हा तास? आणि मला खरं सांगा, ते निघून गेल्यावर तुम्हाला वाईट नाही वाटलं? तुमचा तुम्हाला राग नाही आला? पण ताई एकदा प्रेम केल्यावर रागवता पण येत नाही ग. ते सुद्धा इतकेच बेचेन असतील का ग? हो, किंबहुना जास्तच. आणि ही वरची आडी निघून गेल्यावर आप फक्त प्रेमच आढळेल तुम्हाला. खरं आहे ते. आणि मी म्हणते नवरा बायकोनी एकाच कलेत प्रवीण असावं असा नियम थोडाच आहे. प्रेम कलेवर थोडंच अवलंबून असतं. खरं आहे तुझं म्हणणं. आपल्या पप्पा मम्मींची विचारसरणी किती भिन्न आहे, पण झालाच की नाही त्यांचा सुखाचा संसार. विवेकना गाता येत नसेल पण त्यांचा स्वभाव किती लाघवी आहे. ते बोलू लागले की संगीताचा साक्षात्कार होतो. मी रमेश पण किती हुशार आणि मनकोड आहेत, किती जपतात मला. खरंच ताई उगीचच बोलले मी त्यांना. आणि जगन्नाथने तर
स्वतःच कबूल केला आपला अकरा आणि निघून गेले. मला वाटतं ते एकंदरीत आपलंच चुकलं. अग अजूनही वेळ गेलेली नाही, चूक सुधारता येईल आपल्याला. हो पण हे पप्पांना जाऊन सांगायचं कसं आणि कोणी सांगायचं बरं? अगं मी सांगते, आपलं चुकलं तर कबूल करायला लाज कसली त्यात. अगदी बरोबर बोलली सुषमा. मुलीनो तुम्ही अगदी वेळेवर सावध झाला. हे बघ, संसार ही एक तडजोड आहे. आपल्याच कलेतला नवरा अगर बायको एकमेकांना कसे मिळतील? संसार हा कलेवर चालत नाही, प्रेमावर चालतो, एकमेकासाठी केलेल्या त्यागावर चालतो. दोष कुणात नसतात, पण दोषावर पांघरून घालून गुणाची कदर करीत करायचा असतो त्याला संसार म्हणतात. समजली? बरं, मग तुमचं ठरलं ना? सांगू तुमच्या वडिलांना? बरं, ऐकलं का? ऐकलं सगळं ऐकलं. मी तुमच्या पाठीशी अगदी उभा आहे. उद्या सगळ्यांना बोलवून मुहूर्ताच निश्चित करून टाकतो. सुषमा ठरलं ना? सुनेत्र तुझ सुमन कळलं ना तुला? काय इतक्या प्रयत्नाने बांधलेला किल्ला शेवटी ढासळ. हसतेस काय? हसू नको तू. काय करू, जाऊ दे. आपल्या दैवातच नव्हतं. दैवाला कशाला दोष देता? उगीच आपला दैव फार चांगलाय. सगळ्या जणी लग्नाला तयार झाले. खरंच? हो, मुहूर्त ठरला आणि पत्रिका सुद्धा छापायला दिल्या. सुमन अगदी खरं? अगदी खरं सुमन. प्रयत्नांती परमेश्वर आहे म्हणायचं. बर, मी जाते. सुमन थांब ना, इतक्या आनंदाची बातमी सांगितलीस, तुझं तोंड मला गोड करू दे ना. इश्य इश्य काय, अगं चहा ग. सुमन मारुतराया, तुला शेवटी आली का रे दया? बस मला वाटलं आता आमचं सगळं फिसकट दे, पण नाही, तुझा आशीर्वाद आहे, आता लग्न नक्की होणार. कोण बाबा? या 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 या. काय मुहूर्त केव्हा ठरला? मुहूर्त हे सांगायला आलो नाही तुम्हाला मी. मग माझ्या बहिणीच्या लग्नाचं काय केलं तुम्ही? तुमच्या बहिणीच्या लग्नाचं अजून जमलं नाही. म्हणजे काय? तुम्ही ठरवणार होतात ना? कोण? मी? मी? हो काय, आतापर्यंत नुसती आश्वासन देत आला तुम्ही मला. पण आता आश्वासन नाही, आता नवरा मुलगा नक्की आणतो बाबा. केव्हा आणताय? संध्याकाळी 6 वाजता गोरेज मुहूर्तावर. सदभाऊ सगळी साखरपुड्याची तयारी करून ठेवतो मी. जर नवरा मुलगा आला नाही तर माझं लग्न मोडलं म्हणून समजा. मोडलं नाही, तुम्ही काळजी करू नका, मी जबाबदार आहे ना. संध्याकाळी 6 वाजता नवऱ्या मुलाचं पाऊल तुमच्या दारात, आणि काय पाहिजे? ठीक आहे मग काय द्या. हे पूर्वजा, आतापर्यंत सगळी कामं व्यवस्थित झाली, बस एवढी आजची आबरू राखणं तुझ्या हातात आहे. त्या जगेला एकदा सगळं समजावून झालं की मी मोकळं झालो. हा जगे गेला कुठे मला काही कळत नाही. लग्नाला जातो मी द्वारकापुरा. द्वारकापूरला जायचं काही कारण नाही. म्हणजे याच गावा? काय लग्न कुठायचं? तेच मी तुला सांगणार होतो. म्हणजे त्याचं काय? नाही सांगायचं काही कारण नाही. आमचं आम्ही ठरवलंय. तुम्ही काय ठरवलंय? आज साखरपुडा कुठाचा? तुझा. म्हणजे अरे यार, मित्रासाठी आम्हाला एवढं पण माझं नाही. आज संध्याकाळी गोरज मुहूर्तात महाराज मुलगी बघायला जायचं. मुलगी? कुठली मुलगी? ती बाबाची बहीण मालती. मालती? पण सध्या अरे दोन लग्न करणं हा गुन्हा आहे. म्हणजे काय? माझं लग्न ठरलंय. तुझं लग्न ठरलंय? हो. कुणाशी? सुषमेशी. काय? मिस्टर मुहूर्त सुद्धा ठरला. जग्या हो. त्या सुषमेकडे मी तुला कशाला पाठवला होता? ते लग्नाचं पटवायला. अरे पण कुणासाठी? तुझ्यासाठी नव्हे बाबा. अरे पण तिला लग्नाचं पटवता पटवता तिचं माझं पटलं तर तिला मी काय करणार म्हणजे? अरे पण त्या बाबाला मी शब्द दिला त्याला काय करणार? म्हणजे त्याला मी सांगितलं होतं संध्याकाळी 6 वाजता नवरा मुलगा घेऊन येतो. म्हणू दे तो बाबा. तुला काय करायचं? म्हणू दे. काय? म्हणजे काय? त्याच्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय तो लग्न करणार नाही, हे माहिती आहे तुला? हो. मग मग काय करतो आम्ही मालतीशी लग्न? आणि काय? तुम्ही सुषमेसाठी दुसरं स्थळ बघा गुरुवार. म्हणजे पुन्हा प्रॉब्लेम आला, आता त्याला मी काय करू? करा टिंगल. पुन्हा डोळ्यासमोर प्रॉब्लेम आला, काहीतरी करून बसलो. सहा वाजले अजून कसा आला नाही? अरे बाबा केव्हा येणार आहेत तुझे लोक? ते येतील गेले. येतील आता. सहा मावशी
अहो मालतीचं झालं का नाही? अगं मालती झालं का नाही सगळं? डोळ्यात पाणी? तसं काही नाही, तिच्या जरा डोळ्यात कचरा गेला. असं जरा लवकर तयार कर, आता मंडळी येते. या 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 सर भाऊ. नमस्कार. किती वेळ हा? नाही बघ, आणि मंडळी कुठे तुमची? थोडासा घोटाळा झालाय. घोटाळा? ज्यांना आता मी घेऊन येणार होतो त्यांचं अचानक लग्न ठरलंय. लग्न ठरलं? सॉरी सॉरी म्हणून मिस्टरला साहेबांचा देश नाही भाऊ. नाही, मालतीचा साखरपुडा व्हायला पाहिजे आज आत्ता. पण कुणाशी? म्हणाल तर तुमच्याशी. माझं लग्न ठरलेलं. तुमचं लग्न मोडून टाका तुम्ही, नाहीतर माझं ठरलेलं लग्न मोडून टाका. अरे काय चाललं रे? नाही काय नाही, याद्या केव्हा करायचे वगैरे चाललंय, बाकी काही नाही. हे कोण? असे मामा. अरे बापरे, झटपट बोला लवकर, सगळी मंडळी जमलेली आहे तिकडे. बाबा काय वाटेल तिकडे? पण शक्य नाही, अगदी अशक्य. शक्य नाही? ठीक आहे, चला माझ्या बरोबर. कुठं? दाजी साहेबांच्याकडे. मी कशाला येऊ? मी सांगतो म्हणून चला. पण मी काय बोलतो तुझं? तुम्ही काही बोलू नका, सगळं मी बोलतो. नको मामा, जरा मी जाऊन येतो. लवकर ये. बाबा माझी नाडी बघा. माझ्या अंगार पडले बाबा. तुमचं काय? आम्ही आपलीच वाट पाहत होतो. कशाला? सुट्ट्याचं कापड पसंद करायचं आहे ना, चार दिवसावर लग्न. मला लग्न करता येणं शक्य नाही. म्हणजे काय? अहो पत्रिका सुद्धा वाटून झाल्या. नाईलाज आहे माझा. माझ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मला लग्न करता येणं शक्य नाही. पण असं सदानंदने कुठे सांगितलं होतं? विचार करा, तुझी ओळख होण्यापूर्वी माझी ही त्याला मी सांगितली होती. काय सदानंद बोला ना आता, आता गप्प करायला. तो काय बोलणार? आज माझ्या घरी नवरा मुलगा घेऊन येणार होतो, आणि आता म्हणतो की त्या नवऱ्या मुलाचं लग्न ठरलंय म्हणून. कोण हा नवरदेव? हे हा जगन्नाथ. काय म्हणला? जगन्नाथ. ते शक्य नाही. अरे वा, हलवायच्या घरात तुळशीपत्र. तुम्हाला कोणी सांगितलं मध्ये लुटबुट करायला? स्वतःच लग्न लवकर हो म्हणून. म्हणून का आम्हाला फसवायचं? तुमच्यामुळे माझं लग्न मोडेल. अगं लग्न कसं मोडताय? बोला सदानंद, लवकर बोला. गप्प करायला आता मला वेळ लागायची पाहिजे. अरे काही सुचत नाही मला. त्याला एक उपाय आहे. काय? मालतीशी लग्न. मालतीशी लग्न? माफ करा, शक्य नाही ते. शक्य नाही? का शक्य नाही? अहो का काय, यांच्या सुमनला मी लग्नाचं वचन दिलं. मोडा ते वचन. लग्न तयार व्हा, तिच्यासाठी मी माझं लग्न मोडू की का? नाही तर मी जीव देईन. आणि मी जन्मभर अविवाहित राहू? वा, चांगला न्याय हा तुमचा. सुमनला काय दुसरा नवरा मिळू शकेल? पण मला मात्र आत्महत्या करावी लागेल. आणि तुमच्या आत्महत्येचं खापर आमच्या दोघांच्या माथ्यावर फुटेल ना. बोला 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 बोला. सदानंद, तुम्हाला एक लग्न मोडायचं की चार लग्न मोडायचे? ठीक आहे, मी लग्नाला तयार आहे. मालतीशी. हो मालतीशी. थँक्यू. माफ करा, तुम्ही मला माळ घालू नका. मी आयुष्यात फक्त एकदाच प्रेम केले आणि ते फक्त सुमन होत. माफ करा, तुम्ही मला हार घालू नका. कोण? सुमन. तू ही मला आधी का नाही सांगितलं? माफ करा सदानंद, आमची माळशी अगदी आटल्या गाठली. मला कल्पना सुद्धा नाही तिनं आपलं लग्न आधीच जमवलं. आमचं स्वामी मालती यांना नमस्कार कर बरं. नमस्ते. नमस्ते मंडळी. नमस्ते. आपला आशीर्वाद आम्हाला. नमस्ते मंडळी.
आम्हाला आशीर्वाद द्या बरं का। नमस्ते मंडळी, आता आम्हाला अगदी एकटं असं वाटेल, पण करणार काय, म्हटलंच आहे अर्थ ही कन्या परकीय येईल।